नमस्कार. खगोलमंडळाच्या या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला विषय हा जो आहे तो खगोलीय घटना हा विषय आहे, आणि या विषयावरती आज आपण आता थोड्याच वेळात व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. माझा आवाज सर्वांना येत आहे असं मी गृहित धरतोय. आजचा जो व्याख्यानाचा विषय आहे हा माझा स्वतःचा अतिशय आवडता विषय आहे, आणि आज आणि पुढचा शनिवार असे 2 शनिवार आपण खगोलीय घटना या विषयाकडे लक्ष देणार आहोत. हा विषय थोडा अतिशय विस्तृत आहे, प्रदीर्घ असा विषय आहे, आणि मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त वेगवेगळे विषय आपण या 2 व्याख्यानांमध्ये सहज पार करू शकू. थोडासा तसा उशीरच झालेला आहे, पण मी आता आपण सुरुवात करूया. माझं नाव आहे अभय देशपांडे, आणि हे 2 शनिवार आता मी तुमच्यासाठी व्याख्यान घेणार आहे. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, आणि आपण आता बघूया किती आपण या 2 व्याख्यानात पूर्ण करू शकू. आज आपण मुख्यत्वे ग्रहांचे जे वेगवेगळ्या स्थिती असतात आकाशातल्या या बघणार आहोत, आणि अर्थात केपलरचे नियम हे आपल्याला बघावेच लागणार आहेत. अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह हे 2 ग्रह प्रामुख्याने आपल्याला बघायचे आहेत, आणि या 2 ग्रहांच्या आधारे वेगवेगळे जे महत्वाचे पॅरामीटर्स आहेत त्या संकल्पना देखील आपण समजून घ्यायच्या आहेत, आणि पॅरामीटर कसे शोधले गेले हे पण आपण आज आणि उद्या बघायचे आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप जास्त जाणार नाहीये, कारण मिलिंद काळे यांनी ऑलरेडी अतिशय दीर्घ पद्धतीने हा विषय हाताळलेला आहे. फार वर्षांपूर्वी ज्या वेळेला आकाशाकडे प्रथम बघितलं गेलं असेल त्यावेळेला अर्थातच आकाशामध्ये अनेक तारे दिसत होते, आणि जसं मिलिंदने सांगितलं तसे काही ठळक अशा जलद गतीने हलणाऱ्या वस्तू अर्थात सूर्य, चंद्र आणि त्यावेळेला ज्ञात असलेले 5 ग्रह हे सहज दिसत होते. आता त्याच्यामध्ये अर्थात कल्पना पहिली आली की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे, आणि सूर्य, चंद्र आणि इतर सर्व ग्रह हे पृथ्वीभोवती भ्रमण करीत आहे. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आली की सर्व कक्षा ज्या आहेत त्या वर्तुळाकृतीच आहेत, आणि ही संकल्पना फार फार पूर्वीपासून आलेली आहे. मला वाटतं प्लॅटो या फिलॉसॉफरने ऑल ऑर्बिट्स अँड मोशन्स आर परफेक्टली सर्क्युलर, आणि त्यांना सर्क्युलरमध्ये बसवलं पाहिजे असा आग्रह त्याने केला होता, आणि त्या अनुषंगाने सर्व लोकांनी सर्व कक्षांना अचूक वर्तुळामध्ये बनवायला बसवायला सुरुवात केली. आता ही जी संकल्पना होती वर्तुळाकृती कक्षांची, ह्या संकल्पनेला मांडल्या म्हणले लगेचच काही आक्षेप घेण्यात आले, आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा आक्षेप जो होता तो म्हणजे रेट्रोग्रेड मोशन किंवा वक्री मार्गी अशी एक गती असते जी मी पुढच्या काही स्लाइड्स मध्ये दाखवणार आहे. आणि वक्री गती काय असते, मार्गी गती काय असते हे लोकांना काही समजत नव्हतं. ग्रह अचानकपणे त्यांचा मार्ग का बदलताना दिसतात हे लोकांना समजत नव्हतं, आणि म्हणूनच वक्री मार्गी समजावून सांगण्यासाठी या वर्तुळांना एक्झॅक्ट वर्तुळाकृती कक्षा ज्या होत्या त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायची गरज पडली, आणि ही जी मॉडिफिकेशन होती ही करत विश्व कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न लोकांनी सुरू केला. थोडक्यात वक्री गती काय असं सांगतो तुम्हाला, आपल्याला सर्वांना आज माहिती आहे सूर्य इथे आहे, पृथ्वी इथे आहे आणि मंगळ इथे आहे. ज्या वेळेला ही विशिष्ट स्थिती येते जी आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत त्याला प्रतियुती किंवा अपोजिशन असं म्हणतात.
ज्या स्थितीमध्ये ज्यावेळेला पृथ्वी आहे इथे, पृथ्वी अशी आपल्या कक्षामध्ये पुढे जाते, मंगळ आपल्या कक्षामध्ये पुढे जाते, पण या ठिकाणी पृथ्वी मंगळाला आपण ओव्हरटेक करून पुढे जाते असं म्हणूया. आता ही ओव्हरटेकची जी स्थिती असते, या स्थितीमध्ये मंगळ ग्रह हा आकाशाच्या पार्श्वभूमीवरती मागे जातोय असं आपल्याला वाटतं. आणि ही जी गती आहे, अर्थात मंगळ हा असा जात असतो, अचानक पार्श्वभूमीच्या ताऱ्यांच्या सापेक्ष तो उलटा जातो आणि परत हा सुलटा होतो. आणि हा झाला मार्गी होणं म्हणजे. तर ही वक्री मार्गी गती समजून सांगण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी. कोणाचं तरी माईक मला वाटतं ऑन झालेलं आहे. म्यूट केलं आहे. आणि ही जी गती होती, विशिष्ट गती, ही समजावून सांगण्यासाठी त्या काळी प्रयत्न सुरू झाले. आणि पहिला प्रयत्न जो केला गेला तो फार वर्षांपूर्वी केला गेला, आणि टॉलेमीने ही कल्पना त्यावेळेला मांडली. त्यामुळे पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि सर्व ग्रह जे आहेत, कोणताही ग्रह असो, हे सगळे ग्रह हे पृथ्वीभोवती अशा एका मोठ्या चक्रात फिरत आहे, त्याला डेफरंट असं म्हटलं गेलं कक्षा म्हणूया आपण. आणि ह्या डेफरंट मध्ये फिरत असताना या ठिकाणी अजून एक छोटस वर्तुळ ते ग्रह पूर्ण करतात, याला एपिसायकल किंवा अपचक्र असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या चक्रामध्ये एक अपिचक्र आहे, अपचक्र, आणि हे जे अपचक्र आहे हा ग्रह याच्यामध्ये फिरत फिरत या कक्षेमध्ये फिरत असतो. त्यामुळे आता ही स्थिती बघूया आपण. हा ग्रह असा पुढे चाललेला आहे आणि डेफरंट मध्ये हे अख्खं चक्र पुढे सरकत आहे. तर ही झाली मार्गी गती. आणि कधीतरी ग्रह हा चक्र पुढे फिरत आहे, अपचक्र पुढे फिरत आहे, आणि हा अपचक्रामध्ये ग्रह हा या दिशेने चाललेला असतोय हा एवढ्या भागामध्ये. आणि ही झाली वक्री गती. त्याच्यामुळे एरवी सर्व ग्रह हे या दिशेने फिरत आहे, कारण अपचक्र डेफरंट मध्ये या दिशेने फिरत आहे. आणि अपचक्रामध्ये फिरत असताना ग्रह ज्यावेळेला या ठिकाणी येणार आहे, त्यावेळेला तो उलटा किंवा वक्री झालेला आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि ही जी विशिष्ट पद्धत आहे, या विशिष्ट पद्धतीमध्ये या मॉडेलमध्ये अर्थातच वक्री मार्गी ग्रह का होतात हे समजावून सांगणं शक्य झालं. आणि हे लोकांनी सुरू केलं. आणि याच्यामध्ये टॉलेमी जो होता हा अग्रगण्य होता. टॉलेमीने 88 अपचक्रांचा वापर केला. आणि ज्या ज्या ज्ञात त्यावेळच्या वेगवेगळ्या गती होत्या, कोणते ग्रह कसे फिरतात, काय होतंय काय नाही होतंय, हे सगळ्या 88 अपचक्रांच्या सहाय्याने टॉलेमीने विश्व कसं आहे हे दाखवून त्याचा प्रयत्न केला. आणि हे टॉलेमीचं जे विश्व होतं हे पुढे अनेक अनेक वर्ष प्रमाण मानलं गेलं. आणि या 88 अपचक्रांमध्ये विश्व हे अडकलं गेलेलं आहे असं त्यावेळी म्हटलं जातं. पुढे कोपर्निकसने ह्याच अपचक्रांच्या मॉडेलवरती काम सुरू केलं आणि त्यांची जी संख्या आहे ती 34 पर्यंत खाली आणली. अपचक्रांची संख्या जी आहे ती 34 पर्यंत खाली आणली. आणि असं करून देखील तो सॅटिस्फाईड नव्हता, त्याला ते मॉडेल काही खूप आवडलं नव्हतं. आणि या सर्वातनं सुटका करण्यासाठी म्हणूनच त्याने सूर्य केंद्रीय संकल्पना मांडली आणि अपचक्र जे आहेत ते त्याने बाद ठरवले. तर ते केल्यानंतर काय झालं आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या क्षणी त्याने ही नवीन संकल्पना आणली, त्या संकल्पना आणल्या लगेच सर्व विधी घडामुळे हे सर्व लोकांना समजायला लागले. एक छोटस मी तुम्हाला माझ्याकडे सिम्युलेशन काही आहेत ते दाखवतो, मग आपण पुढे जाऊ देऊया. हे टॉलेमीचं विश्व आहे. या विश्वामध्ये पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि वेगवेगळे हे डेफरंट आहे. त्या डेफरंट फिरणारे वेगवेगळे ग्रह उपचक्रांच्या मार्फत फिरणारे त्याला टॉलेमीज वर्ल्ड असं मानलं गेलं. आणि ही जी प्रतिमा आहे ही खूप खूप प्रसिद्ध त्या काळी झाली होती. आणि ह्याच प्रकारे विश्व बनलेलं आहे असं जवळपास सगळ्यांनी मान्य केलं होतं. ते मी आता सांगितलं ते आहे. हे मॉडेलचं एक दुसरं मी अॅनिमेशन स्किप करतोय आणि म्हणून तुम्हाला हे मॉडेल पुन्हा दाखवलंय. बुध, शुक्र, सूर्याच्या बाबतीत तसं कोणतंही अपचक्र नाही आहे. मंगळ, गुरु आणि शनी हे सगळे अपचक्रांमध्ये फिरत आहे. आणि तारे जे आहेत, संदर्भ तारे, हे फार दूर अंतरावरती हे सर्व तारे आहेत. तर त्या काळी मानलं गेलं. ही संकल्पना मी आता ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितली. आपण पुढे सरकूया.
कॉपर्निकसने काय केलं होतं या विषयावरती आपण आज चर्चा करणार नाही आहोत. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण मागच्या 2-3 व्याख्यानांमध्ये कॉपर्निकसचं बरेच वेळेला आपण ही कल्पना मांडलेली आहे. कॉपर्निकसने सूर्यकेंद्र विश्वाची कल्पना मांडली आणि नंतर त्याने अशी व्याख्या केली की जे ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आत आहेत अर्थात बुध आणि शुक्र असे हे जे 2 ग्रह आहेत त्या ग्रहांना अंतर्ग्रह असं म्हटलं जातं किंवा इन्फिरियर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. आणि ज्यांच्या कक्षा पृथ्वीपेक्षा मोठ्या आहेत अशा सर्व ग्रहांना म्हणजे मंगळ गुरु आणि शनी या तिन्ही ग्रहांना सुपीरियर प्लॅनेट्स किंवा बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. अर्थात ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकृती आहेत हेच त्या काळी त्याने पुन्हा एकदा मांडलं होतं. आणि पुढे निरीक्षणाच्या आधारे आपण टायको ब्रहे आणि योहानस केपलर येणारच आहोत. ही जी संकल्पना कॉपर्निकसची होती ही बरोबर आहे असं सर्वसामान्यपणे मानलं जाऊ लागलं. अर्थात त्याला बराच वेळ लागला. 1543 मध्ये कॉपर्निकसने आपली कल्पना मांडली आणि त्याच्यानंतर अवघ्या काही 60-70 वर्षामध्ये गॅलिलिओ आला. त्याने दुर्बिणीच्या मार्फत निरीक्षण केली आणि कदाचित ही कल्पना बरोबर असेल असं म्हणायला सुरुवात केली. टायको ब्रहेने शिक्षणाने निरीक्षण केली आणि या निरीक्षणाचा आधार घेत त्याचा शिष्य असलेला आणि त्याच्यानंतर त्याच्या वेधशाळेचा प्रमुख झालेला योहानस केपलर याने ग्रहांचे नवीन नियम मांडले आणि ते नियम आता आपण थोडक्यात काही पुढच्या याच्यात बघणार आहोत. नियमांकडे जायच्या आधी इसेंट्रिसिटी ही कल्पना काय आहे किंवा विकेंद्रितता आपण त्याला म्हणूया की काय कल्पना आपण हे बघूया. केपलर असं म्हणतो की सर्व ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती जे फिरत आहेत ते वर्तुळाकृती कक्षेत फिरत नसून लंब वर्तुळाकृती किंवा एलिप्टिकल कक्षेमध्ये फिरत आहेत. हा केपलरचा पहिला नियम आहे. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकृती कक्षेत फिरत आहे. आणि तुम्हाला माहिती असेल लंबवर्तुळाला 2 नाभी केंद्र असतात, 2 फोकस असतात, पैकी एका फोकस पाशी सूर्य आहे आणि दुसऱ्या फोकस पाशी काही नाही. हा केपलरचा पहिला नियम आहे. ही जी मोठी कक्षा आहे मोठी हा डायमीटर जो आहे हा मोठा व्यास जो याला मेजर ऍक्सिस असं म्हणतात आणि हा जो छोटा व्यास आहे याला मायनर ऍक्सिस असं म्हटलं जातं. अर्थात त्याच्यामुळे 2 गोष्टी होत्या. सूर्य इथे आहे त्यामुळे ग्रह हा कधीतरी सूर्याच्या अतिशय जवळ येणार आहे आणि अर्थातच कधीतरी तो सर्वात जास्त दूर जाणार आहे. त्यामुळे या लंबवर्तुळाकृती कक्षेमध्ये सूर्य इथे आहे ही स्थिती जी आहे ही अतिशय जवळची स्थिती आहे. ग्रह सूर्याच्या अतिशय जवळ आलेला आहे. याला आपण इंग्रजीमध्ये पेरिहेलियन आणि मराठीमध्ये उपसूर्यस्थान असं म्हणतो. उपसूर्यस्थान त्याचं विरुद्ध टोक आहे. ग्रह हा सूर्यापासून सर्वात जास्त दूर गेलेला आहे याला अपहेलियन किंवा अपसूर्यस्थान असं म्हटलं जातं. उपसूर्यस्थान आणि अपसूर्यस्थान या नावीपाशी सूर्य आहे इथे काही नाही. आता ग्रहांच्या कक्षा या कशा आहेत तर या एलिप्टिकल आणि एसेंट्रिसिटी जी मी आता तुम्हाला सांगितली ही या फॉर्म्युलाने दिली जाऊ शकते आणि ही बघा तुम्हाला दिसते इथे एसेंट्रिसिटी ही अशा प्रकारे वॅरिंग आहे. 0 इसेंट्रिसिटी असेल तर ती जे काही तो जो काही प्रकारे त्याला आपण वर्तुळ किंवा सर्कल म्हणतो. एलिप्स किंवा लंबवर्तुळाच्या केसमध्ये 0 ते 1 या दरम्यान त्याची विकेंद्रता असते. मला वाटतं मी एलिप्सेंट्रिसिटी डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकतोय. 1 मिनिट मी यूज करतो. एसेंट्रिसिटी दिसतंय का डेमॉन्स्ट्रेटर मध्ये सुजाता मॅडम? आता आपण एसेंट्रिसिटी थोडक्यात डेमॉन्स्ट्रेशन बघूया. ज्या वेळेला ही 0 आहे अर्थात हे दोन्ही नाभिकेंद्र एकच आहे या वर्तुळाला एकच केंद्रक आहे हे झालं वर्तुळ. इसेंट्रिसिटी इज 0. जशी जशी इसेंट्रिसिटी वाढत जाईल तसे तसे हे नाभिकेंद्र दूर जायला सुरुवात झालेली आहेत. 2 केंद्रक दूर जायला लागलेले आहेत आणि साधारणपणे ज्या वेळेला आपण 0.5 पाशी होतो त्यावेळेला ही स्थिती तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी सूर्य असेल हे झालं उपसूर्यस्थान आणि हे झालं अपसूर्यस्थान. एसेंट्रिसिटी वाढत जाईल तसं ते लंबवर्तुळ अजून दीर्घ होत जाईल तप्त होत जाईल आणि या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल इथे बघा इथे उपसूर्यस्थान हे अतिशय जवळ आलेलं आहे आणि अपसूर्यस्थानी हे असलेला ग्रह हा फार लांब गेलेला असणार आहे. अर्थात एवढी प्रचंड एसेंट्रिसिटी कोणत्याही ग्रहाची नाहीये. ग्रहांमध्ये तुमच्या लक्षात येईल सर्वात जास्त एसेंट्रिसिटी जी ती बुध ग्रहाची 0.2. पृथ्वी शुक्र हे जवळपास 0 आहे म्हणजे जवळजवळ वर्तुळाकृती अर्थात पूर्ण वर्तुळ आपण डेफिनेटली नाही आहोत. आणि बाकी ग्रह हे मंगळ गुरु शनी आणि इतर ग्रह प्लुटो हा आता ग्रह नसून
खुजाग्रह किंवा ड्वार्फ प्लॅनेट आहे. बरेचसे जे धूमकेतू असतात त्या धूमकेतूची मागच्या वेळेला महेशने सांगितल्याप्रमाणे त्यांची कक्षा ही पॅराबोलिक असते आणि या केसमध्ये ते ग्रह केवळ एकदा येऊन तो लघु धूमकेतू केवळ सूर्याजवळ एकदा येऊन दूर निघून जाणार आहे आणि परत अनेक 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 वर्ष येणार नाही आहे. हायपरबोलिक ऑर्बिट असेल तर तो केवळ एकदाच येणार, तो परत कधीही येणार नाही. हा झाला केपलरचा पहिला नियम. आता केपलरच्या पहिल्या नियमामध्ये दुसरा नियम हा दडलेला आहे, तसं ते पण सांगतो. ही झाली धूमकेतूंची कक्षा, पॅराबोलिक आणि हायपरबोलिक. केपलरच्या पहिल्या नियमामध्ये दुसरा नियम हा दडलेला आहे. केपलरचा पहिला नियम होता वर्तुळाकृती नसून कक्षा या लंबवर्तुळाकृती आहेत, अर्थात कधीतरी ग्रह सूर्याच्या जवळ असणार आहे आणि कधीतरी ग्रह हा सूर्यापासून दूरवरती असणार आहे. त्याचा अर्थ ज्या वेळेला हा ग्रह या सूर्यावरती फिरत आहे, ज्यावेळी हा ग्रह सूर्याच्या जवळ येणार आहे त्यावेळेला त्या ग्रहाचं अंतर सूर्यापासूनचं कमी असणार आहे या स्थितीचा अपेक्ष. अर्थात त्यावेळेला त्या ग्रहाला जास्त गुरुत्वाकर्षणाचा सामना करावा लागणार आहे आणि म्हणून गुरुत्वीय प्रमाण संबंध ठेवण्यासाठी त्या ग्रहाला अतिशय वेगाने पुढे जावं लागणार आहे. त्या उलट ज्यावेळेला ग्रह हा दूर जाणार आहे त्यावेळेला त्याचं अंतर जास्त आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मानाने कमी आहे आणि त्यावेळेला तो ग्रह जो आहे हा तसा हळूहळू पुढे सरकणार आहे. तर केपलरचा दुसरा नियम असा आहे की ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी जी रेषा असते ही रेषा ही समान वेळेमध्ये समान अंतर पार करते. द रेडियस वेक्टर जॉइनिंग प्लॅनेट विथ दिस सन ट्रेसेस इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ज्यावेळेला ग्रह जवळ असेल त्यावेळेला एरिया हा एवढा असेल तर त्याची हाईट कमी आहे म्हणून त्याला जास्त बेस कव्हर करावा लागणार आहे आणि त्याच्या उलट इथे हाईट जास्त आहे तर त्याला कमी बेस हा पार करावा लागणार आहे. हा अतिशय महत्वाचा नियम आहे आणि या नियमांचं याचं पण एक सिम्युलेशन माझ्याकडे आहे, ते मी आता तुम्हाला दाखवतो. लेट मी फाइंड आउट. जस्ट आपण मर्क्युरीची केस घेऊया. सिम्युलेशन दिसत आहे सगळ्यांना, मला असं वाटतं दिसत असावं. आता मी मर्क्युरीच्या केस मध्ये करतो पहिले सुरुवातीला आणि हा केपलरचा पहिला नियम बघा. या केस मध्ये अर्थातच हा एम्प्टी फोकस आहे, दुसऱ्या फोकसला सूर्य आहे. सेमी मायनर ऍक्सिस, सेमी मेजर ऍक्सिस या दोन तुम्हाला मी आता दाखवले आहेत आणि हे त्याचं वर्तुळ जर असतं तर हे त्याचं केंद्र राहिलं असतं. हा इथे सूर्य आहे आणि इथे हा बुध आहे. आता मी या ग्रहाला फिरवायला सुरुवात करत आहे, थोडं हळू फिरवूया आपण याला. आता आपण दुसरा नियम बघूया. आता दुसऱ्या नियमामध्ये आपण आता जवळ आल्यानंतर सुरू करू. इथे बघा मी समान वेळ आहे. हॅलो, मी परत दाखवतो. थोडं स्लो स्लॅग असेल एखाद वेळी. जवळ आलं की बघू. आता सगळं जवळ आलेलं आहे. आता मी स्वीपिंग सुरू केलंय, मोठा एरिया कव्हर केलेला आहे, मध्ये छोटा एरिया कव्हर करतोय आणि दूर जाईल त्यावेळेला ग्रह छोटा हळूहळू झालेला आहे. आता बघा सेम टाइम आहे, हा जो टाइम आहे हा सेम आहे आणि इथे हा एरिया कव्हर केलेला. आता आपण याची ऍक्सिस जी आहे ती थोडी चेंज करूया. लेट अस इरेज दिस आणि त्याला आपण इसेंट्रिसिटी वाढवूया आपण, म्हणजे आपल्याला ती जास्त सहज लक्षात येईल. आता परत घराला सुरू करतो मी. स्लो झालेला आहे. Start sweeping. बघा थोडं प्रचंड अंतर त्याला पार करावं लागत आहे. याचा अर्थ असा की या ठिकाणी ग्रह हा वेगाने पुढे चाललेला आहे आणि या ठिकाणी ग्रह हळूहळू पुढे चाललेला आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेला पृथ्वी सूर्याच्या अतिशय जवळ येते त्यावेळेला ती वेगाने पुढे सरकते आणि सूर्यापासून दूर जाते त्यावेळेला ती त्या मानाने हळूहळू पुढे सरकत असते. हा केपलरच्या दुसऱ्या नियमाचा डायरेक्ट बेनिफिट आहे आणि ह्याच प्रकारे सर्व ग्रह जे आहेत
त्याचं भ्रमण हे होत असतं. जर आपण सर्व ग्रहांना बघितलं तर तुम्ही हे सर्व ग्रहांच्या बाबतीत देखील हे असंच सिद्ध करू शकता. तो हा झाला केपलरचा दुसरा नियम. आता आपण पुढच्या नियमाकडे वळायचं आहे. केपलरचा जो दुसरा नियम आहे त्याचा परिणाम आपण आता बघितला. मी सांगितल्याप्रमाणे ह्या सुमारा ज्यावेळेला पृथ्वी जवळ असते सूर्याच्या त्यावेळेला वेगाने पुढे पुढे जाते आणि दूर असते त्यावेळेला त्यामध्ये हळूहळू पुढे जाते. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये ज्यावेळेला ऋतुचक्र बघणार आहोत त्यावेळेला याचा उपयोग आपण करणार. गती आणि कालाचा हा नियम याचं इक्वेशन मी डेराइव येथे केलेला आहे. ते काही मी आता इथे समजून सांगत नाहीये. पण पी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू ई क्यूब. ई त्याचा आपण जो मगाशी आपण ग्रह आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेचा हा क्यूब आहे किंवा घन आहे. आणि पी म्हणजे त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला लागणारा प्रदक्षिणा काळ आहे. याचं थेट रूपांतर आहे पी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू ए क्यूब. पी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू ए क्यूब. हा केपलरचा तिसरा नियम आहे आणि अतिशय महत्वाचा नियम आहे. या नियमाच्या आधारे आपण वेगवेगळ्या ग्रहांचे अंतर जे आहेत ते सहज काढू शकतो. असं समजा पी ला आपण पृथ्वी वर्षामध्ये आपण समजून सांगितलं गृहित धरलं पी इज इन सायडेरियल पिरियड अर्थ इयर. आणि ए ही पृथ्वी ते सूर्याचं सरासरी अंतर किंवा खगोलीय एकक या युनिटमध्ये घेतलं तर पी स्क्वेअर इज इक्वल टू ई क्यू. अर्थात जर आपल्याला ग्रहाचा सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा कालावधी काढता आला तर त्याचा वर्ग बरोबर त्या ग्रहाचे सूर्यापासूनच्या अंतराचा क्यूब किंवा घन आहे. अर्थात हे जर मिळालं तर हे अंतर आपल्याला सहज काढणं शक्य आहे. आणि अशाच प्रकारे त्या काळी सर्व ग्रहांचे अंतर काढायचा प्रयत्न लोकांनी केला होता. त्यामुळे हा नियम अतिशय महत्वाचा आहे. टीटीएस बोर्डच्या नियमाला आपण आता स्किप करूया कारण ऑलरेडी महेशने ते चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. आता आपण महत्वाच्या भागाकडे वळूया आणि याच्यात हे सगळ्या संकल्पना मी पुन्हा एकदा समजून सांगेल आणि अतिशय डिटेलमध्ये समजून सांगेल. आपण डान्स ऑफ प्लॅनेट किंवा ग्रहांचे सूर्याभोवतीचे भ्रमण आता बघणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण दोन प्रकारात बघणार आहोत. एक म्हणजे अंतर्ग्रह आणि दुसरे म्हणजे बहिर्ग्रह. अंतर्ग्रह कोणते असतात तर शुक्र आणि बुध हे ग्रह हे अंतर्ग्रह आहेत. दीज आर कॉल्ड एज इन्फिरियर प्लॅनेट्स. त्यांच्या कक्षा या पृथ्वीच्या कक्षेपेक्षा लहान आहेत. देअर ऑर्बिट्स आर लेसर इन डायमीटर ऍज कम्पेअर टू दॅट ऑफ अर्थ ऑर्बिट. आता इथे आपण शुक्र आणि पृथ्वी यांची ही कक्षा घेत आहोत. ही पृथ्वी आहे, हा सूर्य आणि शुक्र आहे आणि आपल्या सोयीसाठी आपण पृथ्वीला स्थिर मानूया. पृथ्वी ही आपल्या कक्षेमध्ये स्थिर आहे असं आपण गृहीत धरूया. शुक्र हा अंतर्ग्रह आहे, त्याचा वेग हा त्यामानाने जास्त आहे आणि पृथ्वी स्थिर असेल तर तो ह्याच प्रकारे सूर्याभोवती फिरत राहणार आहे. डायमेन्शनचा आपले ही जी स्थिती आहे ही स्थिती नंबर एक आहे. आज आपण गृहित धरतो की शुक्र हा या ठिकाणी आहे आणि ही जी स्थिती आहे त्याला इन्फिरियर कंजंक्शन किंवा अंतरयुती असं म्हणतात. आता या स्थितीपासून फिरत शुक्र हा या ठिकाणपर्यंत जाणार आहे आणि हा टप्पा आपण आता बघणार आहोत. आणि असं असताना आकाशामध्ये शुक्र कुठे दिसणार आहे आणि कसं दिसणार आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आजची आपली स्थिती अशी आहे, आपण गृहित धरणारी स्थिती आहे. आज काही शुक्र या ठिकाणी नाहीये, आता तो त्याच्या कक्षेत कुठेतरी आहे. तर आजची आपली स्थिती ही आहे, आज गृहित धरूया की शुक्र या ठिकाणी आलेला आहे. अर्थात सूर्य पृथ्वी आणि शुक्र हा जो कोण आहे हा आज शून्य अंश कोण आहे. सूर्य पृथ्वी आणि शुक्र ह्यांचा जो कोण आहे आज हा शून्य अंशाचा आहे. अर्थात शुक्र दिसणार नाहीये. शुक्र हा बरोबर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असल्यामुळे तो सूर्य त्याच्यामध्ये लुप्त झालेला असणार आहे. शुक्र आपल्या ऑर्बिटमध्ये पुढे सरकणार आहे. पृथ्वी ही स्वतःच्या अक्षावरती अशी फिरत आहे आणि जो आपण समजा पृथ्वीवरनं सूर्याला बघत असू तर आपण असं फिरत आहोत. या ठिकाणी मग पृथ्वी अशी जाणार आणि अशी जाणार. अर्थात या ठिकाणी जेवढा पृथ्वीवरचा माणूस येईल त्यावेळेस सूर्याचा उदय होत आहे असं त्याला दिसेल. ही त्याची मावळतीची स्थिती आहे आणि मध्यरात्रीची स्थिती आहे जेवढा डोक्यावरती आकाश आहे आणि पायाखालती बरोबर विरुद्ध बाजूला सूर्य आहे. तर ह्याच कल्पनेला आपण पुढे आता विस्तार करणार आहोत. शुक्र ग्रह हा आपल्या कक्षामध्ये थोडा पुढे सरकलेला आहे. हा इथून इथपर्यंत आलेला आहे. पृथ्वी जेवढा इथे सूर्यास्त झालेला आहे, हा माणूस फिरत पृथ्वी फिरली माणूस फिरलाय आणि या ठिकाणी नंतर सूर्योदय होणार आहे. या ठिकाणी बरोबर आलं की त्याच्या क्षितिजावरती सूर्य दिसणार आहे. अर्थात त्याच्या थोडं आधी त्या व्यक्तीला आकाशामध्ये शुक्र दिसणार आहे. इथे कुठेतरी आला तो टप्पा की शुक्र ग्रह हा आकाशात दिसायला लागणार आहे. अर्थात
शुक्र ग्रह हा त्या दिवशी सूर्याच्या आधी उगवणार आहे, म्हणजेच तो सकाळच्या आकाशात असणार आहे. म्हणजे सूर्याचा उदय होण्याच्या आधी पहाटेच्या आकाशात शुक्र दिसणार आहे. हा बाहेरनंतर सूर्य त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसायला लागणार आहे. आणि त्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि शुक्र हा जो कोण आहे हा कोण वाढत जाणार आहे. त्यामुळे हा जो कोण आहे हा हळूहळू हा वाढत जाणार आहे. अर्थात सूर्यापासून शुक्र हा वरती वरती सरकताना दिसणार आहे. काही दिवस गेलेले आहेत. हा जो कोण आहे ह्या कोणाला आपण बघायचं, ह्याला ह्या कोणाला इनांतर म्हणतात किंवा इलॉंगेशन. इनांतर किंवा इलॉंगेशन ही स्थिती आहे. सूर्य अजून क्षितिजाच्या खाली आहे आणि शुक्र हा वरती आलेला आहे. ही स्थिती मी इथे आता तुम्हाला दाखवलेली आहे. हा इथे सूर्य आहे. थोड्या वेळेने पृथ्वी अजून फिरली की सूर्य शुक्रासकट वरती येणार आहे आणि मावळताना शुक्र पहिले मावळणार आहे आणि सूर्य मागावर मावळणार आहे. याला पूर्वोदय असं असं म्हटलं जातं मराठीमध्ये. पूर्वोदय असं त्याला आपण म्हटलं जातं. की झाले नंतर आता शुक्र अजून पुढे सरकला आहे. जसा जसा तो पुढे सरकेल तसा तसा क्षितिजावरती तो अजून अजून वरती यायला लागणार आहे. याला ग्रेटेस्ट वेस्टर्न इलॉंगेशन असं म्हणतात. ग्रेटेस्ट वेस्टर्न इलॉंगेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. वेस्टर्न कारण सूर्य सापेक्ष तो पश्चिमेला आहे. आता ही जी स्थिती आहे, ही स्थिती मी थोडं मागे जातो. ही स्थिती जी आहे, ह्या स्थितीला पृथ्वी आणि शुक्र यांना जोडणारी जी रेषा आहे ही टँजंट आहे, स्पर्शिका आहे. आणि सूर्य, पृथ्वी आणि शुक्र हा जो कोण आहे हा सर्वात जास्त असणार आहे त्या दिवशी. कारण तुम्हाला माहिती आहे ह्याच्यानंतरची स्थिती ही शुक्र हा पुढे सरकल्यानंतर ही जी रेषा आहे ही खाली आलेली आहे. अर्थात हा जो कोण आहे हा कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे या दिवशीचा जो कोण आहे, ज्या दिवशी टँजेंशियल आहे, हा सर्वोच्च कोण आहे, याला परम इनांतर किंवा मॅक्सिमम इलॉंगेशन असं म्हटलं जातं. परम इनांतर किंवा मॅक्सिमम इलॉंगेशन असं याला म्हटलं जातं. आणि हा अतिशय महत्वाचा कोण आहे, कारण त्या दिवशी शुक्र ग्रह हा सूर्यापेक्षा जास्तीत जास्त कोणीय अंतरावरती असणार आहे. जास्तीत जास्त कोणीय अंतरावरती असणार, याचा अर्थ तो सूर्यापेक्षा जास्तीत जास्त आधी उगवणार आहे. सूर्योदय सकाळी 6 असेल तर त्या दिवशी शुक्र ग्रह कदाचित 3:30 वाजता उगवणार आहे. आणि त्यामुळे त्या दिवशी तुम्ही शुक्राला सर्वात जास्त वेळ बघू शकणार आहात. त्याच्यानंतर हा शुक्र ग्रह हा पुन्हा सूर्याच्या दिशेने सरकायला लागणार आहे आणि आकाशामध्ये त्याचं जे कोणी अंतर आहे हे कमी व्हायला लागणार. लक्षात ठेवा, कोण हा कोण नाहीये, हे प्रोजेक्शन आहे. कोण हा आहे हे कोणी अंतर आहे शुक्राचं, ही त्याची ऑर्बिटल पोझिशन आहे. हा जो कोण आहे ह्या प्रतलातला कोण बघायचा आपल्याला, हा जवळायला लागणार आहे. कधीतरी शुक्र हा सूर्य त्याच्यामध्ये पुन्हा दुप्त होणार आहे आणि हा कोण जो आहे हा 0° होणार आहे. ही जी स्थिती आहे याला बहिर्युती किंवा सुपिरियर कंजंक्शन असं म्हणतात. या दिवशी वन्स अगेन हा कोण 0° आहे आणि शुक्र ग्रह आपल्याला दिसणार नाही. आता पुढे सरकायचंय. हा ही 0° स्थिती इथे खाली तुम्हाला दिसत आहे. पुढे सरकल्यानंतर पुन्हा तो शुक्र हा सूर्य त्याच्यातनं बाहेर येणार आहे आणि अर्थात यावेळेला ह्या निरीक्षकाला पहिले सूर्य दिसणार आहे आणि थोडं पुढे फिरला की त्याला हा ग्रह दिसणार आहे. अर्थात सूर्याचा उदय आधी होणार आहे आणि नंतर शुक्राचा उदय होणार आहे. म्हणजे सूर्याचा सूर्यास्त पहिले होणार आहे आणि मग शुक्र ग्रह हा अस्त पावणार आहे. म्हणजेच शुक्र हा संध्याकाळी सूर्यास्तानंतर आकाशात दिसणार आहे. त्यामुळे अंतर्युतीनंतर शुक्र कुठे दिसतो, तर पहाटेच्या आकाशात दिसतो. आणि बहिर्युतीनंतर शुक्र कुठे दिसतो, तर तो संध्याकाळच्या आकाशात दिसतो. आणि ह्या ठिकाणी वेस्टर्न होरायझन मी दाखवलंय. इथे सूर्यास्त होतोय आणि नंतर तुम्हाला शुक्र हा दिसतोय. पुन्हा एकदा इथे हा जो कोण आहे हा वाढत वाढत जाणार आहे आणि वाढत वाढत गेल्यानंतर हा जो कोण आहे हा कधीतरी याच बाजूला स्पर्शिकेला येणार आहे. ती नंतर मॅक्सिमम झालेला आहे, सर्वोच्च झालेलं आहे. आणि या ठिकाणी पश्चिमेच्या आकाशामध्ये शुक्र असताना मॅक्सिमम इलॉंगेशनची स्थिती आलेली आहे. आता एक छोटस अॅनिमेशन आमचे माजी अध्यक्ष नंदकुमार वाळवे यांनी केलेलं आहे. हे तुम्हाला याच्यात सुस्पष्ट दाखवेल. दोन स्थिती दिसणार आहे, एक ही स्थिती आणि ही स्थिती. आणि हा पृथ्वीचा भ्रमण तुम्हाला दिसेल. आता पहाटेच्या आकाशात शुक्र आहे का हे तुमच्या लक्षात येईल. हा माणूस फिरला, ही मध्यरात्रीची स्थिती आहे. आता सूर्योदयाकडे जायला लागणार, पण त्याच्या आधी त्याला दिसला एक ग्रह आणि नंतर सूर्योदय झालेला आहे. ही पहाटेची स्थिती आहे. सूर्यास्त झालेला आहे आणि नंतर आकाशामध्ये
शुक्र दिसलेला आहे. तर ह्या दोन स्थिती नेहमी लक्षात ठेवा. ही जी हा जो काही हे सिम्युलेशन तुमच्या सर्व लक्षात येईल की सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत तुम्हाला शुक्र नक्की दिसणार नाहीये. सूर्योदयाच्या वेळेला अंतर्युतीनंतरची स्थिती असेल तर शुक्र दिसणार आहे, आणि बहिर्युतीनंतरची स्थिती असेल तर शुक्र हा संध्याकाळच्या आकाशात दिसणार आहे. सहज कळणारं हे सिम्युलेशन आहे आणि हे चक्र आहे. चक्र तुमच्यासाठी पुन्हा एकदा समजून सांगतो, महत्वाचं आहे इन्फिरियर कंजंक्शन अंतर्युती, शुक्र पहाटेच्या आकाशात सूर्याभोवती दिसणार आहे, त्यानंतर वाढत जाणार आहे. शुक्र सूर्या सापेक्ष जास्तीत जास्त आधी उगवायला लागणार आहे, परमीनंतर होणार आहे. या दिवशी तो सर्वोच्च आधी उगवेल, सर्वोच्च स्थिती असेल, त्यानंतर कमी होत जाणार आहे. ग्रह शुक्राच्या सूर्याच्या जवळ यायला लागणार आहे, ग्रह सूर्य तेजामध्ये लुप्त होणार आहे, मग बहिर्युती असणार आहे. नंतर तो संध्याकाळच्या आकाशात दिसणार आहे सूर्यास्तानंतर, त्यानंतर वाढत जाणार आहे. ग्रह सूर्यापेक्षा उशिरात उशिरा मावळायला लागणार आहे कधीतरी सर्वोच्च स्थितीला. या दिवशी संध्याकाळी 9:30 पर्यंत तुम्ही शुक्र ग्रहाला बघू शकता. नंतर त्यानंतर कमी व्हायला लागणार आहे, ग्रह हा सूर्याच्या जवळ यायला लागणार आहे, ग्रह हा सूर्य तेजामध्ये लुप्त होणार आहे, आणि ग्रह हा पुन्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबर मध्ये अर्थात अंतर्युती या ठिकाणी येणार आहे. ही झाली अंतर्ग्रहांची ग्रहण भ्रमण स्थिती. त्याचा आपण उपयोग करूया, अतिशय चांगले महत्वाचं आहे. काम एवढं समजून सांगत आहे, ही परमविनंतरची स्थिती आहे. या दिवशी पृथ्वी आणि शुक्र यांना जोडणारी रेषा ही स्पर्शिका किंवा टँजंट आहे. हा कोण सर्वोच्च कोण आहे ही 90° स्थिती आहे. आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर करणार आहोत आणि साईन अल्फा बरोबर सूर्य शुक्र अंतर भागिले सूर्य पृथ्वी अंतर आहे. अर्थात सूर्य शुक्र अंतर हे सूर्य पृथ्वी अंतर गुणिले अल्फाचा साईन एवढं असणार आहे. तर सूर्य पृथ्वी अंतर एक खगोली एक असेल तर हा जो काही कोण असेल या कोणाचा साईन एवढं त्याचं अंतर असणार आहे. तुम्ही हे मोजू शकता प्रत्यक्ष आकाशामध्ये. आणि सूर्य इथे असेल तर सूर्यासपेक्षा हा कोण मोजायचा आहे आपल्याला, हे प्रोजेक्शन नाही मोजायचं आहे, त्याला अल्टिट्यूड म्हणतात. अल्टिट्यूड मोजायचे नाही आहे, हा कोण मोजायचा आहे. पृथ्वी सूर्यासाठी शुक्रासाठी हा कोण साधारणपणे 43 ते 48° असतो आणि बुधासाठी साधारणपणे 23° असतो. आणि 23° जर गृहीत धरला बुधाचा कोण तर 0.39 खगोलीय एकक अंतर येतं. आणि 43° हा कोण धरला सुमारे 0.72 खगोलीय एकक एवढ्या अंतरावरती शुक्र आहे. अर्थात पूर्वीच्या काळी लोकांना हे समजलं होतं, केवळ सूर्यासापेक्ष असलेलं अंतर मोजायचा प्रयत्न केला, कोणी अंतर मोजायचा प्रयत्न केला आणि ह्या कोणही अंतर जसं जसं सापडलं तसं त्यांना ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर सहज सापडलेलं होतं. मला वाटतं ही कल्पना मी अतिशय दीर्घ समजून सांगितलेली आहे, महत्वाची कल्पना आहे म्हणून जास्त वेळ लावलेला आहे. लक्षात ठेवा, आकाशामध्ये ग्रह दिसला संध्याकाळच्या आकाशात बुध किंवा शुक्र दिसला तर स्थिती तुमच्या लक्षात आली पाहिजे, अंतर्युती येणार आहे, बहिर्युती होऊन गेलेली आहे. आणि सकाळच्या आकाशात दिसला तर अंतर्युती झालेली आहे आणि बहिर्युती कधी ना कधी होणार आहे. आता आपण बहिर्ग्रहांच्या बघतो, हे थोडं अजून किचकट आहे. अर्थात याच्या केसमध्ये असं असतं की पृथ्वीची कक्षा ही बहिर्ग्रहांच्या कक्षेपेक्षा छोटी असते, त्यामुळे पृथ्वी सापेक्ष हा ग्रह कधीही सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येणार नाहीये. पृथ्वी बरोबर त्याच्या आणि सूर्याच्या मध्ये येऊ शकते, त्यामुळे ही एक स्थिती असणार आहे आणि ही दुसरी स्थिती असणार आहे. त्या दोन स्थिती असणार आहेत. आता आपण आपली सुरुवात जी करणार आहे या केसमध्ये आपण पृथ्वीला पुन्हा स्थिर म्हणतोय. ग्रहाची कक्षा ही त्या मानाने मोठी आहे, त्यामुळे ग्रहाचा भासमान मार्ग आपल्याला उलटा आहे असं गृहीत धरावं लागणार आहे. आणि हे केवळ गृहीतक आहे, लक्षात ठेवा ग्रह काही उलटा जात नाहीये. आपण स्थिर असल्यामुळे आपल्याला ग्रह मागे पडत जातो असं वाटणार आहे. अर्थात पृथ्वीला मोशनमध्ये ठेवलं आणि ग्रहाला मोशनमध्ये ठेवलं तरी घटना त्याच घडणार आहे, फक्त समजून सांगणं थोडं कठीण पडणार आहे. म्हणून मी हे सोपी कल्पना वापरते, पृथ्वी सापेक्ष हा ग्रह मागे मागे पडत चाललेलं, कारण पृथ्वी वेगाने पुढे चाललेली आहे. म्हणून पृथ्वी स्थिर असेल तर ग्रहाची दिशा ही अशी उलटी दाखवलेली आहे. ही स्थिती महत्वाची स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये सूर्य आणि ग्रह यांच्या बरोबर मध्ये ही पृथ्वी आहे. अर्थात पृथ्वीवरती सूर्य मावळणार असेल त्यावेळेला ग्रह हा उगवतेला असणार आहे. एका बाजूला सूर्य आहे तर ही मावळतीची दिशा असेल तर उगवतीच्या दिशेला म्हणजे पूर्वेला हा ग्रह आपल्याला दिसणार आहे. ही जी स्थिती आहे याला प्रतियुती किंवा अपोजिशन, प्लॅनेट्स आर अपोजिट, दोन दिशा ग्रह आणि सूर्य हे अपोजिट आहेत
म्हणून याला प्रतिहोती असं म्हटलं जातं, अपोजिशन म्हटलं जातं. संध्याकाळी 6 सूर्य मावळतोय, बरोबर त्याच वेळेला ग्रह हा उगवतोय. हा एक फायदा झाला, अर्थात ग्रह रात्रभर आकाशात असणार आहे, हा महत्वाचा फायदा आहे. दुसरं त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ग्रह आणि सूर्य यांचं अंतर हे समजा एवढं आहे, सपोजिंग 2 आहे असं गृहीत धरूया आपण. पृथ्वी ग्रह सूर्य अंतर 1 आहे, तर त्या दिवशी पृथ्वी ग्रह अंतर हे कमीत कमी असणार आहे. मंगळाच्या केसमध्ये मंगळ ते सूर्य अंतर 1.52 खगोलीय एकक आहे, त्यामुळे पृथ्वीच्या दिवशी येतीच्या दिवशी मंगळ हा पृथ्वीपासून केवळ 0.5 खगोलीय एकक एवढ्या अंतरावरती आहे. अर्थात पृथ्वीच्या दिवशी बहिर्ग्रह हे पृथ्वीला सर्वाधिक जवळ असतात. त्याच्या विरुद्ध ही स्थिती आहे ज्या वेळेला ग्रह हा पृथ्वी सापेक्षा बरोबर उलट्या बाजूला गेलेला, सूर्याच्या पलीकडे गेलेला आहे. या वेळेला ग्रहाचं अंतर प्लस पृथ्वीचं अंतर म्हणजे इथे जे 0.5 होतं त्याच्याऐवजी आता 2.5 असणार आहे, त्यामुळे तो 5 दूर गेलेला तुम्हाला दिसणार, आपण ते पुढे बघणार आहोत. त्यामुळे पृथ्वीच्या तियुतीच्या दिवशी ग्रह जवळ असतो आणि अर्थात ग्रह मोठा दिसतो, रात्रभर दिसतो, म्हणून पृथ्वीला सर्वात महत्व दिलं जातं, सर्वाधिक महत्व पृथ्वीला दिलं जातं. आपण या दिवशीपासून सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे सूर्य मावळत आहे, त्याच वेळेला ग्रह हा उगवतो आहे. या दिवशी हा ग्रह हा रात्रभर आकाशात असणार आहे आणि ज्यावेळेला सूर्य उगवतीला येईल त्यावेळेला हा ग्रह हा मावळतीला गेला असणार, म्हणजे सकाळी 6 हा ग्रह मावळणार आहे. त्याच्यानंतर आपल्या कक्षेमध्ये पृथ्वी पुढे जाते, पण आपण म्हटल्याप्रमाणे आपण ग्रहाला मागे सरकवणार आहोत. हा ग्रह हळूहळू मागे मागे पडत चाललेला आपल्या सापेक्ष. ही स्थिती आलेली आहे या दिवशीच्या स्थितीला, ज्या वेळेला आपण पृथ्वी भ्रमण करते सूर्य पहिले दिसणार आहे. थोडं पुढे गेलं म्हणजे दुपारी 12 स्थिती आली, त्यावेळेला ग्रह हा क्षितिजावरती उगवायला लागलेला आहे. अर्थात सूर्य डोक्यावरती आला आहे, त्यावेळेला ग्रहाचा उदय झालेला आहे, म्हणजे दुपारी 12 मध्यान्हीला ग्रहाचा उदय झालेला आहे. फिरून ज्या वेळेला सूर्य मावळतीला येईल त्यावेळेला ग्रह हा बरोबर डोक्यावरती असणार आहे, त्यामुळे ग्रह हा बरोबर डोक्यावरती असणार आहे. ही स्थिती ज्याला क्वाड्रेचर किंवा 90° कोण आपण म्हणूया, हा कोण 90° कोण आहे. या दिवशी सूर्य मावळत असताना ग्रह हा बरोबर डोक्यावरती असणार आहे, अर्थात ग्रह मध्यरात्री 12 सुमारास मावळणार आहे. ग्रह त्याच्या कक्षेमध्ये पुढे जाते, पृथ्वी पुढे जाते, ग्रह मागे मागे पडत चाललेलं आहे. असं असं हळूहळू करत ग्रहाचं अंतर जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. सूर्य दिसल्यानंतर थोडा पुढे गेल्यानंतर लगेच आपल्याला ग्रह दिसत, अर्थात ग्रहाचा उदय जो आहे तो 12 11 9 10 8 असा करत बरोबर तो सूर्याच्या जवळ आलेला आहे. आणि एक स्थिती अशी येणार ज्या वेळेला सूर्य उगवेल बरोबर त्याच वेळी ग्रह उगवणार आहे, अर्थात ग्रह हा बरोबर सूर्याच्या मागे गेलेला आहे. ही जी स्थिती आहे युती म्हणतात किंवा कंजंक्शन असं म्हटलं जातं. या वेळेला ग्रहाचा उदय हा सकाळी 6 असणार आहे आणि सूर्याबरोबरच मावळणार आहे, अर्थात संध्याकाळी 6 मावळणार आहे. पुढे ग्रह हा पुढे सरकत गेलेला आहे आणि पुढची स्थिती येणार ज्या वेळेला बरोबर ह्याच्या विरुद्ध स्थिती आहे, ग्रह मध्यरात्री उगवणार आहे आणि मध्यान्हीला तो मावळणार आहे आणि नंतरची स्थिती ही प्रत्युतीची स्थिती असणार आहे. तर हे असं हे चक्र आहे. याचं पण एक ॲनिमेशन माझ्याकडे कदाचित ते कळलं तर तुम्हाला जास्त ते सोपं पडू शकेल. हे चालतंय का मी ट्राय करतो. आपण मंगळाला बघूया आणि ही अपोजिशनची स्थिती आहे. अॅनिमेशन दिसत आहे मला असं वाटतं सगळ्यांना दिसत असावं, नसेल दिसत तर सरळ चॅटमध्ये सांगा किंवा सांगा. ही स्थिती आहे, ही प्रतियुतीची स्थिती आहे. हे अंतर पूर्ण अंतर वजा पृथ्वीचं अंतर अर्थात 0.5 आहे. या ठिकाणी आपण सुरू करतो अपोजिशनची स्थिती. आता आपण ग्रहांना पुढे सरकायला सुरुवात करूया. आणि क्वाड्रेचरची स्थिती आली, 90° स्थिती आलेली आहे. ही स्थिती आलेली आहे, थोडं पुढे घेऊन जातो पुन्हा एकदा पाहिजे असेल तर. 180° कोण आहे पृथ्वी सूर्य आणि ग्रह, हा कोण 180° कोण आहे. पुढे सरकूया, 90° कोणाची स्थिती आलेली आहे. या स्थितीला तुम्हाला ग्रह कसा दिसतो, मी सांगितल्याप्रमाणे हा मध्यान्हीला उगवतोय आणि मध्यरात्रीला मावळतोय. पुढे सरकायला सुरुवात केली आहे, ग्रह हा सूर्याच्या जवळ जायला लागलेला आहे आणि ही शून्याची स्थिती आलेली आहे. या दिवशी ग्रह हा सूर्यासोबत उगवतोय आणि सूर्यासोबतच मावळतोय.
कंजंक्शन किंवा युतीची स्थिती आलेली आहे. पुढे जायचं पुन्हा पुढे जात केलं की नंतरची स्थिती जी आहे ती अर्थातच क्वाड्रेचरची किंवा नवदंशाची स्थिती असणार आहे. आणि या स्थितीला हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा मध्यरात्री उगवणार आहे आणि मध्यान्हीला हा आवळणार आहे. याच्यानंतरची स्थिती अर्थातच वन्स अगेन अपोजिशनची स्थिती असणार आहे आणि ही स्थिती आली की आपलं ग्रहाचं चक्र जे आहे पूर्ण झालेलं असणार आहे. आता बहिर्ग्रहांमध्ये ज्या जसं तसं आपण दूर जाऊ, मंगळाची स्थिती घ्या, जसं तसं आपण दूर जायला सुरुवात करू तसं तसं ही जी प्रतिवृत्ती होण्याचा कालावधी आहे हा कमी कमी होत जाणार आहे. जसं जसं दूर जायला सुरुवात करू तसं तसं हा प्रतिवृत्ती होण्याचा जो कालावधी हा कमी व्हायला सुरुवात होईल. कारण उदाहरण सूर्या गुरुचं घ्या, गुरुला सूर्याभोवती फिरायला 12 वर्ष लागतात. अर्थात दरवर्षी आपण कधी ना कधी गुरुला ओव्हरटेक करणार आहोत, 1 वर्ष आणि थोडे काही दिवस एवढं त्याचं हे स्थिती असणार आहे. मला वाटतं युती चक्र हे देखील तुम्हाला आता समजलेलं. आपण ह्या बहिर्युती चक्राचा आता वापर करूया आणि ह्याच्या आधारे आपण अंतर कसे शोधून काढता येतील हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हा पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. थोडा किचकट आहे, मगाच्या सापेक्षा थोडा किचकट आहे. आपण सुरुवात करतो मंगळ शुक्र मंगळ सूर्य आणि पृथ्वी हे एका दिशेत आहेत आणि प्रतियुतीची स्थिती अपोजिशनची स्थिती आहे. या दिवशी आपण सुरू करत आहोत. आता पृथ्वी पुढे जात चाललेली आहे, मंगळ देखील पुढे जात चाललेले आहे. हे आयर चुकलेलं आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका, हा उलटा पाहिजे असा पाहिजे. दोन्ही पुढे चाललेले आहेत, पृथ्वी पण पुढे चाललेली आहे आणि मंगळ पण पुढे चाललेला आहे. मंगळ हळू पुढे जाणार आहे कारण मंगळची कक्षा मोठी आहे. मंगळाला सूर्यावरती फिरायला 2 वर्ष लागतात, पृथ्वी 1 वर्षात हे अंतर पार पडते. आपण इथून इथपर्यंत पोहोचलोय आणि मंगळ मात्र इथून इथपर्यंत आलेला आहे. आणि या दिवशी हा जो कोण आहे हा 90° कोण आलेला आहे. ही क्वाड्रेचरची स्थिती आहे. आता या स्थितीमध्ये असताना पृथ्वी गॅमा या कोण म्हणून पुढे गेलेली आहे आणि मंगळ मात्र केवळ बीटा या कोण म्हणून पुढे गेलेला आहे. मंगळाने बीटा अंश पार केले आहेत आणि पृथ्वीने गॅमा अंश पार केलेले आहेत. अर्थात हा कोण 90° असेल तर पृथ्वी सूर्य आणि मंगळ हा कोण जो आहे हा गॅमा वजा बीटा हा कोण असणार आहे. गॅमा वजा बीटा हा कोण असणार आहे. ESM इजिकल टू गॅमा मायनस बीटा. त्यामुळे हा कोण आपल्याला शोधून काढायचा आहे. हा कोण मिळाला, हे अंतर 1 आहे तर आपल्याला हे अंतर सहज मिळणार आहे. कॉस वापरायचं आहे आणि हे अंतर शोधून काढायचं आहे. आता प्रश्न असा होतो की गॅमा किती अंश आहे आणि बीटा किती अंश आहे. आपण गृहीत धरूया की पृथ्वी साधारणपणे 360° गोल फिरायला 1 वर्ष लागतात, 365 दिवस आहेत. आपण 300 जर धरले तर साधारणपणे 1 अंश प्रति दिवस या प्रकारे पृथ्वी फिरत आहे. अर्थात गॅमा अंश फिरायला पृथ्वीला गॅमा दिवस लागले आहेत. म्हणजे गॅमा काही नसून नंबर ऑफ डेज आहेत. किती दिवस गेलेले आहेत या स्थितीपासून या स्थितीपर्यंत याला एवढे दिवस बरोबर तेवढे अंश असणार आहे. बीटा किती असणार आहे. आता मंगळाला त्याच्या कक्षेमध्ये फिरायला पी हा कालावधी पकडला आपण तर 360° फिरायला त्याला पी कालावधी लागतोय. म्हणजेच बीटा बरोबर 360 * गॅमा भागिले पी. गॅमा आता दिवस आहेत. 360 किती दिवसात गॅमा अंश पुढे जाणार आहे. 360 * गॅमा भागिले पी याच्यावर आपल्याला बीटा हा कोण देखील मिळालेला आहे. 360° पी दिवस, गॅमा दिवसांना किती अंश, सरळ सरळ 83° म्हटलेला आहे आणि आपल्याला बीटा हा कोण मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला गॅमा कोण मिळालेला आहे, किती दिवस बरोबर गॅमा दिवस बीटा मिळालेला आहे आपल्याला. थोडं मी सहल चाललेलो आहे आपली कल्पना नीट समजून सांगण्यासाठी. आता प्रश्न असा येतो की हे सांगणं सोपं आहे, गॅमा माहिती आहे पण बीटा कसं काढणार तुम्ही. मग तर गॅमावरनं काढायचं आहे पण ते काढण्यासाठी आपल्याला पी हे किती आहे हे माहिती असलं पाहिजे. पी हा कालावधी किती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. याचा अर्थ पी कोणत्या कालावधी लक्षात घ्या, पी हा मंगळाला त्याच्या कक्षेमध्ये फिरण्याचा कालावधी किती आहे हे आपल्याला अचूक माहिती असलं पाहिजे. आता पूर्वीच्या काळी किंवा आता देखील काय आपण मंगळावर जाऊन बसणार नाही हो आणि मंगळाला किती वेळ लागतोय काही शोधून काढणार नाही हो. त्यामुळे पृथ्वीवरनं बसून आपल्याला बहिर्ग्रहांना त्यांच्या कक्षेमध्ये फिरायला किती वेळ लागतो हे शोधून काढायचं आहे. आणि ही कल्पना अतिशय मनोरंजक आहे, अतिशय चांगली आहे. ही आपण पुढे बघूया. त्याच्यासाठी आपण 2 संकल्पना आता मी म्हणत आहे. एक म्हणजे नक्षत्रकाल आणि दुसरा म्हणजे सहावा सिक्का.
नक्षत्र काल कोणता आहे तो अर्थात तो जो आपल्याला शोधून काढायचा आहे, कोणत्याही ग्रहाला त्याच्या कक्षेमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागतो, त्याला आपण नक्षत्र काल किंवा सायडेरियल पिरियड असं म्हणतो. अर्थात त्या ग्रहाचं एक वर्ष, पृथ्वीचं किती 365 दिवस, मी गुरुचं सांगितलं साधारणपणे 12 वर्ष आहे, एक वर्तुळ पूर्ण करायला गुरुला 12 वर्ष लागतात, त्यामुळे गुरुचा नक्षत्र काळ किती 12 वर्ष आहे. हा कसं शोधून काढतो, आपल्याला हा शोधून काढायचा कारण आपल्या या समीकरणामध्ये हा आपल्याला वापरायचा आहे. तर हा शोधून काढण्यासाठी आपल्याला दुसरी संकल्पना बघायची, त्याला म्हणतात सामासिक काल किंवा सिनॉडिक पिरियड. सामासिक काल काय असतो तर अंतर्युती ते अंतर्युती किंवा प्रतियुती ते प्रतियुती. मंगळाच्या बाबतीत किंवा गुरुच्या बाबतीत आज एक प्रतियुती झालेली आहे, पुढची प्रतियुती कधी होणार आहे. आज आपण इथे प्रतियुतीला भेटलोय, पृथ्वी पुढे जायला लागलेली आहे, गुरु पुढे जायला लागलेला आहे. गुरु पृथ्वी एक वर्षात इथे आलेली आहे, त्या एका वर्षात गुरु साधारणपणे एवढा पुढे गेलेला आहे, थोडासा पुढे गेलेला आहे. पृथ्वी वेगाने पुढे येऊन त्याला परत ओव्हरटेक करणार आहे आणि पुढची प्रतियुती असणार. त्यामुळे ग्रह जेवढा दूर असेल तेवढी त्याची प्रतियुती परत परत येत जाणार आहे. मंगळाच्या केसमध्ये मंगळाला साधारणपणे 1.8 वर्ष लागतं, मी आपण नंतर कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्यामुळे पृथ्वीला एक वर्ष लागलं, त्या एका वर्षामध्ये मंगळ हा जवळपास एवढा पुढे गेलेला इथे गेलेला आहे. त्यामुळे प्रतियुती झाल्यानंतर एका वर्षात पृथ्वी इथे आलेली आहे, पण मंगळ मात्र बरोबर विरुद्ध बसायला गेलेला आहे. पुढच्या वर्षामध्ये मंगळ हा फिरून इथपर्यंत आलेला आहे आणि पृथ्वी ही परत फिरून इथे येणार आहे. त्यामुळे 2 वर्षानंतर सुमारे 2 वर्षांच्या आसपास मंगळाची प्रतियुती पुन्हा असणार आहे. त्यामुळे जेवढं दूर जाल तेवढी प्रतियुती परत परत येत जाणार आहे. पुढे सरकूया आपण आता इन्फिरियर प्लॅनेटच्या केसमध्ये रेट ऑफ अर्थ गोइंग अराउंड कोणत्याही केसमध्ये 360 भागिले ई असणार आहे. ग्रहाचा रेट हा 360 भागिले पी असणार आहे. तर अंतर्ग्रहांच्या बाबतीतलं समीकरण असं आहे, 1 भागिले नक्षत्रकाल ग्रहाचा बरोबर पृथ्वीचा नक्षत्रकाल प्लस 1 भागिले ग्रहाचा सामासिक काळ. बहिर्ग्रहांच्या बाबतीत 1/p नक्षत्रकाल बरोबर 1/e नक्षत्रकाल वजा 1/e सामासिक काल. 1/e सामासिक काल. माझा वेळेचा गजर आलेला आहे, आता मी 40 मिनिटं या विषयावरती आतापर्यंत घातली आहेत. माझ्याकडे वेळ आहे अजून, काही प्रॉब्लेम नाही आहे जास्त. पुढे मी आता पुढचा 20 मिनिटाचा कलम लावून ठेवतो. आता हे समीकरण आपल्याला माहिती, याचा अर्थ जर आपण या ग्रहाचा सामासिक काल शोधून काढू शकलो, म्हणजे प्रतियुती ते प्रतियुती किती दिवस गेले हे शोधून काढू शकलो, तर आपल्याला ही माहिती आहे, आपल्याला हे माहिती आहे, अर्थातच आपल्याला ग्रहाचा नक्षत्रकाल हा सहज समजणार. त्यामुळे ही कल्पना अंमलात आणायला त्या मानाने सोपी आहे आणि कोण वगैरे काही मोजायचे नाहीये. आजची प्रतियुती ते पुढची प्रतियुती एवढंच बघायचं, म्हणजे आज संध्याकाळी 6 सूर्य मावळत असताना ग्रह उगवतीला आलेला आहे, प्रतियुती झालेली आहे, अशी स्थिती परत किती दिवसांनी येणार आहे एवढे दिवस फक्त आपल्याला मोजायचे आणि त्या मानाने हे तसं सोपं आहे. अर्थात प्राचीन काळी लोकांनी अतिशय केअरफुली हे मेजरमेंट केले, अतिशय चांगल्या प्रकारे हे मेजरमेंट केले आणि मंगळ, गुरु, शनी, नंतरचं युरेनस, नेपच्यून आणि बुध आणि शुक्र यांच्या बाबतीत सामासिक काल शोधून काढला. सामासिक काल शोधून काढल्यानंतर या समीकरणावरनं त्यांना त्याचा नक्षत्रकाल किंवा प्रत्यक्ष त्या ग्रहाला कक्षेमध्ये फिरायला लागणारा वेळ किती आहे हे सहज सापडलेलं आहे. त्याच्यानंतर कोणी अंतराचा वापर करून अंतर्ग्रहांचं परम इनांतर सुपर मॅक्सिमम विलंबन शोधून काढलंय, त्या आधारे त्या ग्रहांचं अंतर शोधून काढलंय. त्याच्यानंतर बहिर्ग्रहांच्या बाबतीत सामासिक काल माहिती आहे, तर मगाशी दिलेल्या समीकरणाचा वापर करून त्या ग्रहांचं, तिन्ही ग्रहांचं अंतर जे आहे ते शोधून काढलेलं आहे. नंतर आता आपण केपलरचा नियम लावूया. केपलरचा नियम लावला तर डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, सायडेरियल पिरियड माहिती आहे आपल्याला, त्याच्यामुळे ए क्यूब मिळालेला आहे, अर्थातच टी स्क्वेअर मिळालेला आहे. त्याच्यावर आपल्याला सरळ सहज ए क्यूब मिळणार आहे आणि त्यावरनं आपल्याला ग्रहाचं अंतर जे हे मिळणार. त्यामुळे ह्या टेबलमध्ये आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या संकल्पना आलेल्या आहेत. सामासिक काल मोजता येऊ शकतो, त्याच्यावरनं सायडेरियल पिरियड किंवा नक्षत्रकाल कॅल्क्युलेट करता येऊ शकतो, त्याच्यावरनं आपण ग्रहाचं अंतर काढू शकतो. नंबर 1. नंबर 2, ग्रहाचा नक्षत्रकाल आपल्याला मिळालेला आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब, त्या न्यायाने आपल्याला केपलरचा नियम वापरून त्या ग्रहाचं अंतर जे आहे हे सहज
शोधून करता येऊ शकतं. दोन्ही केसमध्ये आपण टॅली केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सामान्य सांगण्यात आलेलं आहे. आज आधुनिक मेजरमेंटच्यानंतर ही ग्रह अंतर हे आपल्याला माहिती आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे टायटस बोर्डचा जो फसवा नियम होता त्या नियमाआधारे देखील काढलेली अंतर ही बऱ्यापैकी सेम आहे. त्यामुळे गेल्या 3 ते 4 व्याख्यानामध्ये वेगवेगळे जे समीकरण आपण बघितले होते, संकल्पना बघितल्या होत्या, त्याचं सामायिक प्रस्तुतीकरण या एका स्लाइडमध्ये मी केलेलं. हा विषय आपण अतिशय डिटेलमध्ये घेतलेला आहे. आपण पुढे सरकूया आणि 2 संकल्पना अजून मी मांडणार आहे आणि जास्त न हेच आता व्याख्यान आपण थांबवणार. त्या मानाने मी लोड कमी ठेवतो कारण मला कल्पना आहे या संकल्पना बहुतांश लोकांना पहिल्यांदा ऐकायला मिळत नाही. ठीक, 1-2 सेकंदचा ब्रेक. आता आपण पुढच्या संकल्पनेकडे जाऊया आणि रेट्रोग्रेड मोशन. आता कोपर्निकसचं मॉडेल योग्य आहे आपण शोधून काढलेलं आहे, सिद्ध देखील केलेलं आहे, त्या आधारे ग्रहांचे अंतर देखील शोधून काढलेलं आहे. आता आहे ओव्हरटेकिंगची कल्पना काय, ही भानगड काय आपण बघूया. पृथ्वी आणि मंगळाची केस बघायची आहे. पृथ्वीची कक्षा ही आहे, मंगळाची कक्षा ही आहे आणि इथे पृथ्वी वेगाने पुढे येत आहे आणि या ठिकाणी पृथ्वी मंगळाला ओव्हरटेक करणार आहे. ही जी ओव्हरटेक आहे त्या ओव्हरटेकमुळे आकाशामध्ये रेट्रोग्रेड मोशन दिसतं. माझ्याकडे त्याचं अॅनिमेशन आहे, सर्वांनी अॅनिमेशन मी तुम्हाला दाखवतो. दिसत असावं असं मी गृहीत धरतो, नसेल दिसत तर चॅटबॉक्समध्ये मला सांगा. दिसत नाहीये. पृथ्वी मंगळ इथे बघायचंय. दूरच्या ताऱ्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये मंगळ ग्रह हा आपल्याला मंगळ या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे ताऱ्यांसापेक्ष मंगळाची दशा ही दिशा ही अशी फिरत फिरत गेली पाहिजे. पुढे सरकू या बघा, दिशा बदलत नाही अजून तरी. आता दिशा बदललेली आहे. आता पुन्हा तो मार्गी झालेला आहे. मी पुन्हा दाखवतो, सुरुवात करूया आपण. आता मंगळ हा पुढे पुढे सरकत आहे या बॅकग्राऊंड स्टारच्या बाबतीत पोझिशन्स मध्ये. इथपर्यंत तो त्याची दिशा आणि पृथ्वीची दिशा ही समान आहे विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड स्टार. तो या सतर्कत आहे, या साईडला सरकत आहे. एक स्थिती अशी आलेली आहे की ज्यावेळेला पृथ्वी ओव्हरटेक करते ही पृथ्वीची स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये आता बघा मंगळ जो आहे हा या ताऱ्याच्या सापेक्ष उलट्या दिशेने जायला लागलाय. पण कक्षेमध्ये मात्र दोघे समान समोरच चाललेले आहेत. त्याच्यामुळे आता ही वक्री स्थिती सुरू झालेली आहे. मंगळ हा आकाशाच्या पार्श्वभूमीवरती उलटा चालताना दिसत आहे, कक्षेमध्ये मात्र तो पुढे सरकत आणि ही स्थिती पुढे सरकत चाललेली आहे. आणि नंतर काही वेळानंतर काही दिवसांनंतर आता ही संपणार आहे इथे आणि पुन्हा एकदा मंगळ जो आहे हा 1 सेकंड बॅकग्राऊंडच्या रेफरन्समध्ये इथे बघा पुढे सरकत आहे आणि इथेही तो पुढे सरकत आहे. ही झाली मार्गी स्थिती. त्यामुळे मार्गी, वक्री आणि पुन्हा एकदा मार्गी. आता ही संकल्पना या प्रकारे जर आपण समजून सांगितली तर सहज समजते. प्रत्यक्षात आकाशात काय होतं असंच होतं. फोटो दाखवते तुम्हाला, प्रत्यक्ष आकाशातला फोटो आहे हा. मंगळ हा बॅकग्राऊंड स्टार, इथे कृतिका आहे, बॅकग्राऊंड स्टारच्या अपेक्षा असा इथपर्यंत पुढे चाललेला आहे. नंतर वक्री स्थिती सुरू झालेली आहे, हा उलटा जायला लागलेला आहे, खूप उलटा गेलेला आहे, बऱ्यापैकी उलटा गेलेला आहे, वक्री गेलेला आहे आणि पुन्हा एकदा तो मार्गी झालेला आहे. त्यामुळे आकाशामध्ये बहिर्ग्रह हे सहज आपल्याला वक्री मार्गी होताना दिसून येतात. 2020 ची स्थिती आहे, मागचं ऑपोजिशन जे झालं होतं ते या स्थितीमध्ये मार्गी होता. 9 सप्टेंबरला वक्री व्हायला लागला, 13 ऑक्टोबरला ऑपोजिशन झालं. अतिशय चांगलं ऑपोजिशन होतं, मंगळ खूप जवळ होता आणि पुन्हा तो 13 नोव्हेंबरला मार्गी झालेला आहे. पुढचं ऑपोजिशन पुढच्या वर्षी असणार, त्यामुळे ही स्थिती तुम्ही पुढच्या वर्षी मंगळाच्या बाबतीत बघू शकाल. अर्थात आपण खूप सुदैवी आहोत, हे 2020 त्यावेळेला तो जवळ यायला लागला, पृथ्वीच्या जवळ यायला लागलेला आहे. त्याचा आकार जो आहे तो वाढत गेलेला आहे आणि दूर गेला. लक्षात घ्या, मार्च, ऑक्टोबर आणि पुढचा मार्च तेवढा फरक पडला बघा आकारामध्ये. 6 मिनिटपासून 22 मिनिटांपर्यंत त्याचा आकार वाढलेला आहे. खूप छान दिसतो मंगळाच्या आवडला. हे आपण स्किप करूया. हे पुढच्या अनेक वर्षातले प्रतिवृत्तीची स्थिती मी इथे दाखवत आहे. अर्थात हा डेटा त्या त्यावेळेला आपण रिलीज करतो, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. सुदैवाने गुरु आणि शनी हे दोन्ही सध्या ऑपोजिशनकडे येत आहे, प्रतियुतीकडे येत आहेत. गुरु आणि शनी हे दोघंही प्रतियुतीकडे यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता 20 जून पासून गुरुचं
वक्री भवन सुरू झालेला आहे, तो वक्री व्हायला लागलाय, झालाय ऑलरेडी वक्री तो. आता 20 ऑगस्टला म्हणजे पुढच्या व्याख्यानाच्या सुमारास गुरु हा प्रतिवृत्तीच्या स्थितीला असणार आहे, अपोजिशनच्या स्थितीला असणार आहे. सूर्य मावळता असेल तेवढा गुरु हा उगवतेला असणार आहे. अर्थात पाऊस असल्यामुळे आपल्याला तो दिसत नाहीये, पण पाऊस उघडला तर तुम्ही त्याला सहज बघू शकाल. 18 ऑक्टोबर पर्यंत तो वक्री असणार आहे आणि त्याच्यानंतर तो मार्गी लागणार आहे. कुंभ राशीमध्ये हे वक्री मार्गी सध्या सुरू आहे. तुम्ही आकाशामध्ये गुरु जर बघू शकलात तर तुम्हाला त्याचं दैनंदिन स्थिती तुम्ही आज बघा, ऑगस्ट मध्ये बघा, सप्टेंबर मध्ये बघा, ऑक्टोबर मध्ये बघा, आणि मग तुमच्या लक्षात येईल वक्री मार्गी आकाशात कसं दिसत आहे. शनी पण सध्या तसंच एक्झिबिट करत आहे. शनीचं वक्री 23 मार्चला मेला सुरू झालेलं आहे. 2 ऑगस्टला म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी शनीचं अपोजिशन किंवा प्रतिवृत्ती झालेली आहे. शनी अतिशय सुंदर दिसला असतो तर आकाशात पाऊस नसतो तर ढग आहेत आपण बघू शकत नाही. 12-11 ऑक्टोबर पर्यंत शनी हा वक्री असणार आहे आणि पुन्हा एकदा तो मार्गी जाणार आहे. लक्षात घ्या, वक्री मार्गी हे केवळ आकाशातल्या स्थिती आहेत. शनीच्या बाबतीत गुरुच्या बाबतीत यांच्या कक्षा खूप मोठ्या असल्यामुळे दरवर्षी हे दोन्ही ग्रह वक्री मार्गी होताना आपल्याला दिसतात आणि त्या स्थिती ह्या केवळ आकाशातल्या स्थिती आहे. त्यांचा अर्थार्थ आपल्याशी काही तसा संबंध नाहीये. त्यामुळे वक्री मार्गीला इतर कोणताही अवैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण बघायचं नाहीये. केवळ आकाशातली एक अतिशय महत्वाची संकल्पना लक्षात घ्या. ही संकल्पना लोकांना माहिती होती, 2000-2500 वर्षापूर्वी माहिती होती, ती समजून सांगू शकत नव्हतं लोक. त्यासाठी 2000 वर्ष लोकांनी प्रयत्न केले. अखेर कोपर्निकसने वक्री मार्गीची कल्पना सहज करण्यासाठी पृथ्वीला केंद्रस्थानाने बाजूला केलं, सूर्याला केंद्रस्थानी आणलं आणि एका त्या संकल्पनेमुळे अख्खा विज्ञानाचा जो इतिहास आहे हा बदलला. ही संकल्पना सहज कळायला लागली. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आला, संकल्पना समजू शकते म्हणजे कदाचित हे मॉडेल खरं असेल हे गृहित धरलं गेलं आणि त्या आधारे निरीक्षण करून हे मॉडेल योग्य आहे सांगितलं गेलं. नंतर याचे निरीक्षण वाढत गेल्यानंतर कक्षा वर्तुळाकृती हे सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर उपसूर्यस्थान अपसूर्यस्थान आले, केप्लरचा नियम आला आणि ह्या सर्व मॉडेलचा आपल्या ऋतुचक्राशी देखील आपण सांगड घालू शकलो. त्यामुळे अर्थातच हे मॉडेल खूप महत्वाचं आहे आणि हे या संकल्पनेतून आलं म्हणून ही संकल्पना खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची संकल्पना मानली गेली आहे. रेट्रोग्रेडचा टेबल तुम्हाला एकदा पुन्हा देतो. अंतर्ग्रह देखील वक्री मार्गी असतात पण ते तेवढं आपल्याला सहज लक्षात येत नाही, कारण ते अंतरिक्षाच्या वेळेला वक्री मार्गी होतात पण आकाशात आपल्याला तो सूर्याचा पेक्षा बघत असल्यामुळे आपल्याला त्यांचा वक्री आणि मार्गी असणं कळत नाही. बहिर्ग्रहांचा मात्र सहज कळू शकतं. बुधाचं पुढची अंतर्युती जी आहे ती पुढच्या आठवड्यातच आहे, 21 ऑगस्टला आहे. अर्थात बुध दिसणार नाहीये आणि दिसायला लागला तर अंतर्युतीनंतर तो पहाटेच्या आकाशात दिसणार आहे. त्यामुळे बुधाला बघायचं असेल तुम्हाला सकाळी उठून बघावं लागणार आहे. बुध हा सूर्याच्या खूप जवळ आहे आणि केवळ मॅक्सिमम इलॉंगेशन 23 अंश मॅक्सिमम असतं, त्यामुळे तो सूर्यापासून खूप लांब जातच नाही, जेमतेम एक रात्रीपेक्षा देखील कमी असतो. त्यामुळे बुधाला बघणं तसंच त्या मनाने थोडं कठीण. शुक्र त्या मनाने बऱ्यापैकी लांब जातो, 45-48 अंश लांब जातो, म्हणजे 1 रात आणि थोडं अजून 1.5 रात तो पलीकडे जाऊ शकतो. त्यामुळे शुक्र मात्र आपण नक्की बघू शकतो, सहज बघू शकतो. शुक्राची ही अंतर्युती आहे ती 9 जानेवारी 2022 अर्थात बहिर्युती पार होऊन शुक्र अंतर्युतीच्या दिशेने येत आहे, म्हणजेच शुक्र हा सध्या पहाटेच्या आकाशामध्ये आहे. मंगळाचं मी सांगितलं, मंगळाचं अपोजी किंवा सर्वात दूर मी चुकीचं टाकलेलं, अपोजी नाही लिहायला पाहिजे, मी अपिहेलियन लिहायला पाहिजे. अपसूर्यस्थान आहे, अपोजी पृथ्वी सापेक्षा चंद्राची स्थिती आहे, हे चुकीचं मी करेक्ट करून टाकेल. अपहेलियन स्थिती जी आहे ती 20 सप्टेंबर 2021 पुढच्या महिन्यात आहे. त्या दिवशी मंगळ हा खूप लांब असणार आहे सूर्यापासून, सर्वात लांब असणार आहे. गुरुचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे अपोजिशन कधी आहे आणि शनीचं पण अपोजिशन कधी आहे हे मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं आहे. टेबल लक्षात ठेवा. सुदैवाने या सगळ्या घटना आपल्याला पुढच्या काही महिन्यात बघायला मिळणार आहे आणि आकाश स्थिती क्लिअर झालेली असेल तर आपण त्या वेळेला निरीक्षणांना देखील प्रत्यक्ष सुरुवात करू शकतो. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये मी खूप वेगवेगळ्या संकल्पना, थोड्या टेक्निकल मला कल्पना आहे, तुमच्यापैकी अनेक लोक या अशा कल्पना पहिल्यांदाच ऐकत आहेत, पहिल्यांदाच त्यांचं एवढं सखोल आपण बघत आहोत, त्यामुळे कदाचित त्या संकल्पना किंचित किचकट असतील असं वाटत असेल तर तसं नाहीये. या संकल्पना त्या मानाने सोप्या आहेत. खूप पुस्तकं जे आहे उपलब्ध नाहीत. खगोल परिचय खगोल मंडळाच्या पुस्तकामध्ये या संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेल्या आहेत.
माझं हे जे व्याख्यान आहे हे ऑलरेडी ऑनलाइन अवेलेबल आहे. आजचे मी व्याख्यान घेतलेलं नाही, पुन्हा एकदा मी ऑनलाईन टाकेल 1-2 दिवसामध्ये. तुम्ही हे व्याख्यान पुन्हा पुन्हा बघू शकता आणि या अनुषंगाने येणारे कोणत्याही शंका जर तुम्हाला असतील तर तुम्ही त्या मला कोणत्याही पुढच्या व्याख्यानामध्ये अर्थातच विचारू शकता. पुढचं व्याख्यान हे त्या मानाने सोपं आहे कारण ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. पुढचा जो व्याख्यान असणार आहे आपलं त्याच्यामध्ये आपण परत काही संकल्पना बघणार आहोत, त्याच्यामध्ये अर्थात महत्वाची संकल्पना दैनंदिन सूर्योदय होतो सूर्यास्त होतो ही स्थिती कशी बदलत जाते, सूर्याचा आकाशात जे उत्तरायण दक्षिणायन चक्र हे आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर कुठे असताना सूर्य कसा दिसेल हे आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण सूर्याच्या या भासमान भ्रमणामुळे पृथ्वीवरती ऋतुचक्रावरती काय परिणाम होतो हे बघणार आहोत. वेळ मिळाल तर मी पंचांग गती पण सांगेल आणि अर्थात वेळ मिळाला तर मी चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी ही जी ह्या तीन खगोलीय हे जे घटक आहेत त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या गमती धमकी आहेत त्या देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. मागच्या व्याख्यानाच्या वेळेला नातू सरांनी एक प्रश्न विचारलेला, तो म्हणजे सूर्य पृथ्वी भ्रमणाशी संदर्भात होता. तर पुढच्या व्याख्यानामध्ये मी सूर्य पृथ्वी चंद्र यांच्या अनुषंगाने 6-7 वेगवेगळ्या गती ज्या असतात त्या गती पण तुम्हाला सर्वांना सांगून व्याख्यान संपताना पुढच्या वेळेला मी त्या परांचन गती सांगेल. त्यावेळेला सर्व प्रकारच्या 6-7 प्रकारच्या गती आपल्याला ज्ञात आहेत त्या सर्व गती त्या मी पुढच्या व्याख्यानामध्ये नक्कीच घेऊ शकेल. आज मला कल्पना आहे की थोडं व्याख्यान लांबलं आहे, पण काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला आता विचारू शकता. मी चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी चालतील आणि आपल्याला चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आलेले, पण प्रश्न घेण्याच्या अगोदर 3 लोकांनी देवेंद्र भिसे, वीरू आणि आशीर्वाद टिल्लू यांनी तुझं अभिनंदन केलं आहे की सेशन फारच छान झालं, एक्सप्लेनेशन अॅनिमेशन आणि बाकीचे जे काही टूल्स होते ते खूप सुंदररित्या समजावून सांगितले आहेत. संध्या गजानन देव यांनी पण असंच म्हटलेलं आहे. तर आता आपण प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न सुभाष यांनी विचारलाय आणि तो जो आहे तो असा की मंगळावर यान पाठवताना सायनोडिक की सायडेरियल कोणता काळ लक्षात घेतात? मंगळ ज्या वेळेला आपण मंगळावरती यान पाठवायचं असतं त्यावेळेला प्रत्यक्ष आकाशामध्ये मंगळ कुठे असणार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण मंगळाचा जो सायडेरियल पिरियड आहे हा गृहित धरला पाहिजे. आज पृथ्वीवर यान पाठवलं, आजपासून समजा जाणवून त्या वेगाने पोहोचाल तिकडे 6 महिने लागणार, तर मंगळाच्या कक्षेमध्ये मंगळ कुठे जाणार? पृथ्वीच्या सापेक्ष आपल्याला त्याचं काही घेणं देणार नाही. मंगळाच्या कक्षेमध्ये मंगळ किती अंश पुढे असणार आहे त्या दृष्टिकोनातून यानाला पाठवावं लागतं. त्याच्यामुळे त्याचा सायडेरियल पिरियड सायनोडिक पिरियड हा फक्त पृथ्वीवरनं आपण मोजमाप करण्याला सोयीचा आहे म्हणून आपण लक्षात घेतो. चंद्राच्या बाबतीत थोडं डायव्हर्सन आहे, मला कल्पना आहे. चंद्राच्या बाबतीत चंद्राला पृथ्वी भोवती फिरायला साधारण 27 दिवसांचा वेळ लागतो. हा झाला चंद्राचा सायडेरियल किंवा नक्षत्र काल. पण अमावस्या ते अमावस्या किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा हा 29-30 दिवसांचा कालावधी आहे. हा झाला त्याचा सायनोडिक किंवा सामासिक काल. त्याच्यामुळे प्रत्यक्ष आकाशात आपण चंद्राचं ज्या वेळेला आपण कला बघतो त्यावेळेला आपण पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्या हे सगळं बघतो. अर्थात आपण आपलं जे चक्र आहे कालमापनाचं चक्र जे आहे ते कले मंगळ चंद्राच्या कलेवरती आपण अवलंबून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रत्यक्ष चंद्राला स्वतःच्या कक्षेमध्ये फिरायला केवळ 27 दिवसच लागतात. त्याच्यामुळे जर तुम्ही उद्या चंद्रावरती गेलेला असाल तर तुम्हाला पौर्णिमा ते पौर्णिमा याचा चक्राचा काही अर्थ नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला मंगळा चंद्रावरती उभं असताना जो 1 दिवस असणार आहे त्याचा तोच आपल्याला महत्वाचा असणार आहे वाटतं. पुढचा प्रश्न आनंद काणे यांनी विचारलाय तो असा की ग्रह वक्री होण्याची वेळ पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखीच असते का? हो, ग्रह वक्री होण्याचा वेळ नसतो, कालावधी असतो, मोठा कालावधी असतो. मी सांगितलं काही महिन्यांचा कालावधी असतो आणि हा सर्व ठिकाणी सारखाच असतो कारण त्याचा पृथ्वीच्या स्वांग भ्रमणाशी रोटेशनशी संबंध नाहीये. पृथ्वी कक्षेमध्ये पुढे पुढे जात असते त्यामुळे दैनंदिन गती जी आहे त्यामुळे आपल्याला वक्री मार्गी होताना दिसतात. त्यामुळे पृथ्वीवरती कुठेही तुम्ही असाल तर त्या दिवशी आकाशाच्या पार्श्वभूमीवरती त्या ग्रहाची तिथे फेमस असणार आहे. मुंबईमध्ये त्याचा उगवण्याचा वेळ वेगळा असणार आहे, लंडनमध्ये उगवण्याचा वेळ वेगळा असणार आहे, पण उगवतीची स्थिती जी असणार आहे हा समजा मी इथे 23 एप्रिलला इथे आहे तर
तर तो पृथ्वीवर कुठेही बघितला त्या विसरून त्याच ठिकाणी असणार. ओके, पुढचा प्रश्न आहे तो अनिकेत जोशींनी विचारलाय, डू प्लॅनेट्स एक्सपिरियन्स स्लिंग शॉट इफेक्ट, दे गेट ऍक्सिलरेटेड इन द ऑर्बिट वेन दे मूव फ्रॉम पोझिशन क्लोजर टू सन टू फार फ्रॉम सन, अँड अ सब क्वेश्चन, वॉज दिस थिअरी यूज टू ऍक्सिलरेट सॅटेलाइट सेंड फ्रॉम अर्थ टू ज्युपिटर ऑर सॅटर्न एटसेट्रा. एक म्हणजे ग्रहांच्या बाबतीमध्ये स्लिंगशॉट इफेक्ट नसतो. स्लिंगशॉट इफेक्ट आपण आपण ही कल्पना आपण अंमलात आणलेली आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, स्लिंगशॉट इफेक्ट म्हणजे काय की ज्या वेळेला आपण बघितलं ग्रहाच्या सूर्याच्या जवळ पृथ्वी गेलेली आहे त्यावेळेला पृथ्वीचा वेग वाढलेला आहे. आता यानांच्या बाबतीत यानं ज्या वेळेला पृथ्वीच्या खूप जवळ येतील त्यावेळेला त्यांचा वेग हा त्यामानाने वाढलेला असणार आहे. पूजीच्या पोझिशनला पेरिजीच्या पोझिशनला आले त्या असताना उप भूस्थानी आले असताना हा वेग वाढतच जाणार आहे. आणि त्या वेळेला जर आपण त्या यानाला फायर केलं तर त्याची कक्षा त्याचा वेग जास्त आहे आणि थोडा वेग अजून मिळाला त्यामुळे त्याची कक्षाही वाढत जाणार आहे. सूर्याच्या उपसूर्यस्थानी जर आपण एखाद्या यानाला पाठवलं वेग जास्त आहे फायर केलं तर त्याला जास्त वेग मिळणार त्याची कक्षा मोठी होत जाणार आहे. हा झाला स्लिंगशॉट इफेक्ट. अर्थात ग्रहांच्या बाबतीत तसं होत नाही, त्याला त्याची जी उप सूर्यस्थाना गेल्यानंतर जी गती असणार आहे ही दर वेळेला तेवढीच असणार आहे. त्यामुळे त्याला स्लिंगशॉट इफेक्ट म्हणत नाही, हा गुरुत्वीय परिणामाचा आहे, तो बदलत जाणार नाही. आपण त्याचा उपयोग करून आपल्याला ही जी ही इन्फॉर्मेशन माहिती आहे की तो जवळ गेल्यानंतर वेगात जाणार आहे त्याचा उपयोग करून आपण स्लिंगशॉट इफेक्ट वापरतो आणि आपलं फ्युएल जे आहे ते एफिशियंटली वापरू शकतो. बरेच यानं त्या पद्धतीने आकाशात फिरतात, त्यामुळे आपण याचा वापर नक्कीच केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न नाहीये पण दोघांनी कमेंट केलेली आहे आणि मे बी तुम्हाला थोडं त्याच्याबद्दल जर अजून विस्ताराने सांगता आलं तर सांग बरं होईल. अनिरुद्ध नाम जोशींनी म्हटलंय की ग्रहांचे डिझाईन दाखवले होते ते समजलं नाहीये त्यांना, आणि अनिकेत जोशींनी असं म्हटलंय की व्हेरी नाईस अॅनिमेशन बट टू अंडरस्टँड कॉन्सेप्ट बेटर टू रिपीट द लेक्चर बिकॉज इट्स व्हेरी हार्ड टू ग्रास्प ऑल द कॉन्सेप्ट इन वन आवर. सो दोन्ही कमेंट्स ज्या आहेत त्या साधारण एकमेकांशी संबंधित आहेत. ग्रहांत जे मला असं वाटतं ते एक मी रॅन्डमली उचललेलं अॅनिमेशन, ते अनेक अनेक वर्षांमध्ये भ्रमण होत असेल तर हे जस्ट पिक्टोरियल आहे त्याचा मला ते आवडलं म्हणून मी टाकलेलं आहे. अनेक अनेक याच्यात सिम्युलेशन जर तुम्ही केली हे जे आहे हे डान्स ऑफ प्लॅनेट्स आहे, हे काही म्हणजे कम्प्युटर सिम्युलेशन्स आहे आणि अनेक अनेक भ्रमणानंतर वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थिती कशा असतील अशा अर्थात पेंटागॉन सिम्युलेशन आहे. दॅट इज अ गुड अॅनिमेशन. आता दुसरं जे मी म्हणून मी आज खूप कमी विषय चर्चेला घेतले, मला कल्पना आहे की वास्तव प्रत्यक्ष म्हणजे थोडं लिमिटेशन ऑनलाईन मोडचं देखील आहे. प्रत्यक्ष ज्या वेळेला मी हे हा विषय ब्लॅकबोर्ड घेऊन शिकवतो वर्गामध्ये त्यावेळेला मी हे कल्पना एवढ्या वेळा सांगतो एवढ्या वेळा सांगतो की त्या डोक्यात पक्क्या बसतात. लक्षात घ्या, अंतर्युती चक्र हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या स्लाइड्स परत परत बघायला लागतील आणि या जेवढ्या तुम्ही बघाल तेवढ्या तेवढ्या तुम्हाला त्या समजतील आणि हे जसं तसं तुम्ही कोरिलेट करून आकाशात बघाल तसं तसं तुमच्या ते लक्षात येईल, जास्त चांगलं लक्षात येईल. नंदकुमार वायवेने पाठवलेलं अॅनिमेशन खूप सुंदर आहे. अंतर्युतीच्या नंतर ग्रह हा पुढे पुढे सरकत जाणार आहे, इथे असा असा पुढे सरकत जाणार आहे आणि तो सूर्यासापेक्ष सकाळी लवकर उगवणार आहे, तो सकाळच्या आकाशात दिसणार आहे आणि ही स्थिती अंतर्युती ते बहिर्युती असणार आहे. बहिर्युतीनंतर अंतर्ग्रह हा सूर्याच्या जवळ येणार आहे आणि सूर्यासापेक्ष तो संध्याकाळच्या आकाशात आपल्याला दिसणार आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आजच्या व्याख्यानातला टेकअवे पार्ट हा आहे. अर्थात व्याख्यानाचं रेकॉर्डिंग मी टाकलं की तुम्ही ह्या स्लाइड परत परत बघू शकता, एवढे पार्ट परत परत बघू शकता, हे चक्र तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. इन्फिरियर कंजंक्शन नंतर तो सूर्योदयाच्या आधी उगव असतो, इनांतर वाढत चाललेला आहे. इनांतर हे ग्रह आणि सूर्य यांच्यातलं कोणी अंतर आहे, पृथ्वीवरच्या क्षितिजाला टाकलेला लंब नाहीये, परपेंडिक्युलर नाहीये, हे लक्षात ठेवायचंय. जसं जसं इनंतर वाढत जाईल तसं तसं ग्रह सूर्यासापेक्षा अधिक
अधिक अधिक लवकर लवकर फुगवायला लागणार आहे. कधीतरी त्याची स्थिती सर्वोच्च इनंतरची असणार आहे, परम इनंतर असं त्याला मराठीत आपण म्हणतो. त्या दिवशी ग्रह सूर्याच्या सापेक्ष सर्वाधिक लवकर उगवणार आहे. सकाळी 3:30 शुक्र त्या दिवशी उगवतो, बुधाच्या बाबतीत साधारणपणे 6:30-6:30 सुमारास तो उगवू शकतो. नंतर ग्रह सूर्याच्या जवळ यायला लागणार आहे, त्यानंतर कमी व्हायला लागणार आहे. ग्रह सूर्य त्याच्यामध्ये लुप्त होणार आहे, आपल्याला दिसणार नाहीये. त्याच्यानंतर ग्रह हा सूर्याच्या पलीकडे गेलेला असणार आहे. ही झाली त्याची बहिर्युती. आणि या बहिर्युतीनंतर पुन्हा एकदा ग्रह तेजातून बाहेर येणार आहे, इनांतर वाढायला लागणार आहे. ग्रह सूर्य उगवताना पहिले उगवणार आहे, थोडं पुढे गेल्यानंतर ग्रह उगवणार आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर म्हणजे काय सांगतो मी, ती नंदकुमार वाळवंतची स्लाईड पुन्हा बघा. हा सूर्यास्त झालेला आहे, ही मध्यरात्रीची स्थिती आहे, सूर्य बरोबर पायाखाली आपल्या. थोडं आपण 90° फिरल्यानंतर इथे ज्या वेळेला आपण ही जी स्थिती असणार आहे आताची, आता ह्या ठिकाणी ह्या स्थितीला सूर्योदय होणार आहे. ह्या आपल्याला पॅरल ज्या वेळेला आपण आहो इथे, ही स्थिती ही सूर्योदयाची स्थिती आहे. ग्रह आधी आहे मग सूर्य आहे, आणि दुसऱ्या बाबतीत ग्रह मावळला पहिले आणि मग आपल्याला सूर्य ग्रह हा दिसलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जेवढं परत परत बघाल तेवढं तुम्हाला सहज समजेल, आणि नाही समजलं मी पुढच्या वेळेला पुन्हा रिपीट करेल. नो डाऊट बहिर ग्रहांच्या वरती ते थोडा जास्त किचकट आहे, म्हणून मी अॅनिमेशन दाखवलं. कदाचित अॅनिमेशन दाखवलं तर ते जास्त सोयीचं ठरू शकेल. लेट मी सी, मी व्हीनसचं अॅनिमेशन दाखवतो पृथ्वी सापेक्ष. आणि मला एकदा आता हा कोण बघू नका, हा कोण जो हा विसरून हा बाहेर घरांच्या बाबतीत जास्त योग्य म्हणून मी ते दाखवत नव्हतो. आता मी समजा सुरू केलं 90°ची स्थिती आलेली. बहिर्युतीची स्थिती येणार आहे, थोडं किचकट आहे. बहिर्ग्रहांच्या बाबतीत जास्त सोपं आहे. आपण टाकूया ह्याला इथे टाकूया आणि स्टॉप करूया, 0 सेट करूया. 5 प्रतियुती झालेली आहे, इथून पुढे सरकणार आहोत आपण. आणि काही वेळानंतर, काही दिवसानंतर क्वाड्रेचरची स्थिती आलेली असणार. माझ्या स्लाईडमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या स्थिती आहेत. आपण बहिर्युतीच्या स्थितीला सुरुवात केलेली आहे. पृथ्वी जर स्थिर धरली तर ग्रह हा मागे पडत जाणार आहे. काही दिवसानंतर अशी स्थिती येणार ज्या वेळेला ग्रह हा या ठिकाणी आहे. सूर्योदयानंतर 6 तासाने 90° कोन आहे. सूर्योदयानंतर 6 तासाने ग्रहाचा उदय असणार आहे. इथे सूर्योदय झालेला आहे. पृथ्वी माणूस फिरून इकडे डोक्यावरती ज्यावेळेला सूर्य येईल त्यावेळेला त्याला ग्रह दिसायला लागणार आहे. आणि ही स्थिती जी आहे ही अर्थातच 90° कोनाची स्थिती, क्वाड्रेचरची स्थिती आहे. सूर्य मावळलेल ज्यावेळेला आपण इतका माणूस फिरून इथेच ग्रह डोक्यावरती असणार त्यावेळेला सूर्य हा मावळलेला असणार आहे. ग्रह दुपारी 12 उगवेल आणि मध्यरात्री 12 मावळेल. ही प्रतियुतीच्या नंतरची स्थिती आहे. नंतर ग्रह हा पुढे पुढे सरकत जाईल, अर्थात त्याचा जो मावळण्याचा कालावधी आहे तो सूर्यास्ताच्या जवळ यायला लागणार आहे. म्हणजे त्याचा उगवण्याचा कालावधी जो तो देखील सूर्योदयाच्या जवळ यायला लागणार. ग्रह इथे असेल कुठेतरी त्यावेळेला सूर्योदय झाल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये ग्रह हा उगवणार आहे. म्हणजेच मावळल्यानंतर ग्रह लगेच मावळणार आहे. अशी स्थिती ज्यावेळेला जी युतीची स्थिती आहे, 0° स्थिती आहे. सूर्य पृथ्वी आणि ग्रह यांचा कोण हा 0° आहे. ग्रह हा सूर्याबरोबर उगवदर असणार आहे. ही स्लाईड तुम्ही परत परत बघा, तुमच्या ते लक्षात येईल. अॅनिमेशनची लिंक मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला सर्वांना, तुम्ही जाऊन हे अॅनिमेशन बघू शकता. पूर्वी अॅनिमेशन नेटवर थेट चालायचे, आता मात्र त्याला थोडं इन्स्टॉलेशन वगैरे सगळं करावं लागतं, त्यामुळे थोडं आत थोडं कठीण आहे. दोन सूचना, एक म्हणजे ती अॅनिमेशनची लिंक जर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप केली तर बाकीच्यांना ती घेता येईल. आणि दुसरं सगळ्यांसाठी एक सूचना अशी की या ज्या आता अभयनी स्लाइड दाखवल्या त्या परत परत तर बघाच, पण तुम्ही जर समजा कागद पेन घेऊन बसलात आणि ऍक्च्युली त्या डायग्राम्स काढल्या आणि ग्रहांची वेगवेगळी स्थिती तिथे पेन पेन्सिलनी काढली
आणि मग बघितलं काय होत आहे तर समजायला जास्त ते सोपं जाऊ शकत. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. अनिरुद्ध नामजोशींनी विचारलाय की मंगळ मिशन मध्ये स्लिंग शॉट वापरलं होतं का? होतं ना? कन्फर्मेशन आपल्या जगात एवढ्या मिशन झालेल्या आहेत त्या मिशन मध्ये आपण स्लिंग शॉट वापरलेले आहेत. चंद्रयान असो की मंगळयान असो, आपण इस्रोच्या बाबतीत चंद्रयानामध्ये पण आपण स्लिंग शॉट वापरतो आणि मंगळयानामध्ये पण स्लिंग शॉट वापरतो. त्या स्टेजमध्ये तुम्हाला फ्युएल कमी लागतं, वेळ जास्त लागतो. वेळ म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीभोवती फिरायला वेळ जास्त लागतो आणि मग आकाशात ग्रह यान गेलं की लागणारा वेळ समान असतो. नासाचे ज्या मिशन असतात, मोहिमा आहे, त्याच्यामध्ये स्लिंग शॉट ते लोक वापरत नाही. मंगळाचा असो चंद्राचे असो, डायरेक्ट पाठवलं जातं थेट. इनिशियल थ्रस्ट जास्त लागतो पण टोटल कालावधी जो आहे तो कमी लागतो. त्यामुळे तुम्हाला समजा मनुष्याला त्या यानात बसून चंद्रावर किंवा त्या मंगळावर पाठवायचं असेल तर स्लिंग शॉटचा वापर नाही करता येणार, कारण त्याला तेवढे दिवस आकाशात बसून राहावं लागेल नुसतंच. त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला स्लिंग शॉट वापरता नाही येणार. एरवी मात्र स्लिंग शॉट वापरायला न वापरण्याचं काही कारण नाही आहे. यानाचा जो टोटल कालावधी आहे तो जास्त होईल पण दॅट इज ओके, तुम्ही रेडी टू लिव्ह विथ इट. ओके, पुढचा प्रश्न राहुल गजरेंनी विचारलाय. आपण सांगितले की सूर्याभोवती परिभ्रमण करताना काही वेळेस ग्रहांचा वेग हा कमी किंवा जास्त असतो, या वेगाचा आणि ग्रहाच्या वक्री किंवा मार्गी होण्याचा काही संबंध आहे का? आणि दुसरा त्यातला प्रश्न की ग्रहाच्या परिभ्रमणाच्या या कमी जास्त होणाऱ्या वेगाशी कुठला फोर्स कारणीभूत आहे, ग्रहाचा की सूर्याचा? सूर्याभोवती परिभ्रमण करताना जो काही वेग बदल होतोय हा केपलरच्या नियमाचा थेट परिणाम आहे. अर्थात केपलरच्या नियमाचा परिणाम जर असला तर मुळात तो गुरुत्वीय परिणाम आहे. केपलरने तो शोधून काढलाय, तो नियम त्याने मांडलेला आहे, पण मुळात हा गुरुत्वीय इफेक्ट आहे. त्याचा वक्री मार्गीची काही संबंध नाही. वक्री मार्गी पोझिशनल इफेक्ट आहे, लक्षात घ्या. वक्री मार्गी म्हणजे केवळ ओव्हरटेक. आपण एखादी गाडी ज्यावेळेला गाडी चालवत असतो आपण, त्यावेळेला कधीतरी असं होतं की आपण एखाद्या गाडीला ओव्हरटेक करतो. आता कल्पना करा की गाडी तुमच्या पुढे आहे, तिचा वेग आहे, तुमचा वेग आहे, तुमचा वेग तुम्ही वाढवला आहे, मग तुम्हाला गाडी तुमच्या जवळ येताना वाटते आणि मग तुम्ही ओव्हरटेक करून पुढे जाता, त्यावेळेला तुम्हाला असं ती गाडी लिटरली थांबलेली आहे आणि तुम्ही पुढे गेला म्हणजे गाडी त्या मागच्या डोंगरांच्या सापेक्ष मागे पडलेली आहे. हे झालं वक्री मार्गी. तुम्ही पुढे निघून गेला की गाडी जी आहे ती वन सेकंड तुम्हाला तुमच्या दिशेनेच येत आहे असं वाटतं. उद्या गाडीने वेग वाढवला तर तुम्हाला असं वाटेल की ती गाडी ही तुमच्या दिशेनेच आहे. त्यामुळे हा ओव्हरटेक करण्याचा जो पिरियड आहे ह्या ठिकाणी केवळ वक्री मार्गी ही आपल्याला ग्रह दिसू शकतात. त्याचा प्रत्यक्ष त्या ग्रहाच्या भ्रमणाचा ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट याचा काही संबंध नाही. ही एक अॅनिमेशन पुन्हा दाखवतो. इथे ग्रह हा जो आहे मंगळ आणि पृथ्वी दोघेही कक्षा बघा. इथे खालती कक्षा जर तुम्ही बघितल्या इथे पृथ्वी आपल्या कक्षेत अशीच जाणार आहे, मंगळ आपल्या कक्षेत अशीच जाणार आहे. मंगळ बॅकग्राऊंड स्टारच्या संदर्भामध्ये ही त्याची मार्गी आहे, ही त्याची रेग्युलर डिरेक्ट मोशन आहे. पृथ्वी ओव्हरटेक करताना मात्र तो काही काल हा उलट जाणार. आता दोन्ही समोर सरकत आहेत आणि इथपर्यंत मंगळ बॅकग्राऊंड स्टारच्या दिशेने सरकत आहे. आता तो स्थिर झालेला आहे आणि ओव्हरटेकच्या स्थितीला तो बरोबर उलट जायला लागलेला आहे. हा इथे उलट जायला लागलाय. हा ही मार्गी होता, हा इथे उलट जायला लागलेला आहे आणि ही स्थिती पुढे जाणार आहे. खालती कक्षेत लक्षात घ्या, कक्षेमध्ये मंगळ आणि पृथ्वी हे सरळच चाललेले. मंगळ काय प्रत्यक्ष कक्षेत उलटा चाललेला नाही. आता तो पुन्हा स्थिर झालेला आहे आणि मग तो नंतर पुढे तुम्ही गेलात की तो पुन्हा तुम्हाला मार्गी जाताना दिसत आहे. त्यामुळे वक्री मार्गी हा फक्त पोझिशनल इफेक्ट आहे. त्याचा प्रत्यक्ष मंगळाच्या वेगाशी किंवा पृथ्वीच्या वेगाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला दुसरे जो केपलचा जो नियम आपण बघितला तो समजून घ्यायचा असेल तर तो मात्र गुरुत्वीय इफेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट आहे. नाभिकेंद्र एका नाभिकेंद्रापाशी सूर्य आहे, सूर्य ग्रहाचं अंतर कमी आहे, त्याचा गुरुत्वीय बल जे आहे ते जास्त आहे, त्या बलाला अवरोध करण्यासाठी म्हणून त्याला वेगाने पुढे जायचं आहे. हा नॅचरल इफेक्ट आहे. जायचं म्हणजे काय ग्रहाचं ठरवत नाही, अंतर कमी आहे, गुरुत्वाकर्षण जास्त आहे, वेग जास्त आहे.
दूर गेला, अंतर जास्त आहे, गुरुत्वीय परिणाम कमी आहे, आपसुकतेचा वेग हा कमी झालेला असणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत आणि अर्थातच तुम्ही ते दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या. याचा अर्थाअर्थी त्या ग्रहाचा रेट्रोग्रेड मोशनचा त्याच्या ऑर्बिटल मोशनची गुरुत्वीय परिणाम काही नाही. पुढचा प्रश्न वीरू यांनी विचारलाय की या सगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी एखादे मराठी पुस्तक उपलब्ध आहे का आणि ते कोणतं. आणि त्यांचाच दुसरा प्रश्न आहे की स्पेस सेंटरचा उपयोग काय असतो. स्पेस सेंटर म्हणजे मला कळलं नाही. स्पेस सेंटर अर्थात म्हणजे मला कळलं नाही स्पेस सेंटर म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं मी सांगू शकेल. मराठीमध्ये खगोल परिचय हे आपलं पुस्तक आहे, इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आहे. याच्यामध्ये या संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेल्या आहेत. इंग्रजीमध्ये रॉबर्ट बेकरचं पुस्तक आहे, ते रेफरन्स मानलं जाऊ शकतं. माझ्या व्याख्यानाच्या शेवटी मी स्लाइड्समध्ये त्यांचे नावं मेन्शन केलेले आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ॲस्ट्रॉनॉमी प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस बाय रवांडकर हे माझं अतिशय आवडीचं पुस्तक आहे. खूप किचकट आहे पण याच्यात ह्या कल्पना चांगल्या दिलेल्या आहेत. युनिवर्स बाय कॉफमनमध्ये उपरनिकसची जे मेथड्स आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहेत. बेकर ओल्ड खूप जुनं पुस्तक आहे, खगोल मंडळाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. अर्थात ह्याच्यामध्ये ह्या कल्पना खूप चांगल्या आहेत. खगोल परिचय मंडळाचं प्रकाशन आहे आवृत्ती 1 आणि आवृत्ती 2, आता तिसरी आवृत्ती लवकरच येईल. ह्याच्यामध्ये या कल्पना खूप चांगल्या समजून सांगितल्या आहेत. ज्यांना कॅल्क्युलेशन्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांना हे म्यूजचं पुस्तक आहे आणि अशाच अर्थाचं आपटे सरांनी ॲस्ट्रॉनॉमी युझिंग कम्प्युटर असं एक पुस्तक लिहिलेलं आहे पूर्वी, प्रोजेक्ट इन ॲस्ट्रॉनॉमी असं त्याचं नवीन वर्जन आहे. तर त्याच्यात ह्या कॅल्क्युलेशन त्यांनी समजून सांगितलेले आहेत. ॲनिमेशन्स या स्लाइडवरती उपलब्ध आहेत, अतिशय चांगले ॲनिमेशन्स आहेत. आणि जे मॅप्स मी दाखवले तुम्हाला शुक्र मंगळ आणि गुरु आणि शनी यांच्या वक्री मार्गी असण्याचे, मी सगळे कार्टून्स दिसतील हा फ्रीवेअर आहे, याच्यातनं बनवतो. अर्थात स्टेलेरियम पण खूप चांगलं आहे, डेस्कटॉपसाठी पण खूप चांगलं आहे, याच्यातनं पण तुम्ही हे बनवू शकता. ह्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला हे लक्षात येईल, आता स्लाइड्स तुम्हाला उपलब्ध असतीलच असतील. मला वाटतं बहुतांश प्रश्नांची उत्तर मी वर्कआउट करून दिली आहेत. आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत, त्याच्यामुळे अजून जर कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण इथे थांबू शकतो. मला कल्पना आहे की विषय खूप विस्तृत आहे, मी त्यातल्या त्यात तो सोपा करून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कदाचित एखादी कल्पना ही तुम्हाला जर कळली नसेल तर त्यासाठी एकमात्र उपाय हा पुन्हा पुन्हा या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या वाचणे हा आहे. निरीक्षणाला सुरुवात केली की या कल्पना तुमच्या नक्कीच कामी येतील. एकदा तुम्हाला या कल्पना कळल्या की पुन्हा तुम्हाला या कल्पनांकडे वळून बघायची गरज पडणार नाही. मी 1990 खगोल मंडळाचा हा जसा तुम्ही आज कोर्स करता असाच कोर्स मी 1990 केला होता आणि राजीव चिटणीस यांनी त्यावेळेला हा विषय आम्हाला समजून सांगितला होता. त्याच्यात मला वाटतं मी काहीही बदल केलेला नाही आहे, जसं ते समजून सांगत होते एक्झॅक्टली तसंच आज एवढ्या वर्षांतर पण मी समजून सांगत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण हा विषय तेवढा सकाळ चांगल्या प्रकारे अभ्यासू शकाल, सिम्युलेशन्स परत परत बघू शकाल आणि त्याचा वापर करून जर तुम्हाला हा विषय कळला तर फार चांगलं, नाही तर पुढच्या शनिवारच्या व्याख्यानामध्ये मी परत हा विषय थोडक्यात चर्चेला नक्कीच घेईल. रिव्हिजनमध्ये मी 7 सुरू करेल पुढच्या शनिवारी आणि पहिले 5 रिव्हिजन करेल, त्याच्यानंतर मी ऋतुचक्र आणि सूर्य भ्रमण ह्या दोन संकल्पना दक्षिण आणि उत्तरायण अतिशय महत्वाची संकल्पना आहे ह्याच्यावरती मी पुढचं अख्खं व्याख्यान जे ते भेटलेलं आहे. आज आपण साधारण 50 स्लाइड बघितल्यात आणि साधारणपणे 51 स्लाइड आपल्याला पुढच्या शनिवारी बघावं लागणार. ओके, संपवण्याआधी वीरू यांचा प्रश्न परत घेऊया आपण. त्यांनी म्हटलंय स्पेस सेंटर जे त्यांनी विचारलं होतं त्याच्याऐवजी त्यांनी आता म्हटलंय की स्पेस स्टेशन किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा उपयोग काय. अनेक प्रकारे उपयोग होतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे ऑब्झर्वेशनचं स्टेशन आहे, अंतराळामधून पृथ्वीचं निरीक्षण करू शकतो, अंतराळातनं आपण अंतराळातल्या इतर गोष्टींचे निरीक्षण करू शकतो आणि वेगवेगळे जे प्रयोग करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला कधी ना कधी मंगळावरती जायचं आहे, आपल्याला गुरुवर जायचं आहे, शनीवर जायचं आहे, आपल्याला डीप स्पेसमध्ये एक्सप्लोरेशन सुरू करायचं आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जायचं असेल तर खूप जास्त कालावधी लागणार आहे, आपल्याला राहावं लागणार आकाशामध्ये अंतराळामध्ये झिरो ग्रॅव्हिटीमध्ये. आता याची चाचपणी करायचं एकमात्र ठिकाण हे अर्थात स्पेस स्टेशन आहे. त्यामुळे समजा उद्या
मंगळावर त्याला आज 9 महिन्याचा वेळ लागत आहे. इथून मंगळावरती यानपर्यंत साधारणपणे 8 ते 9 महिने आत्ता लागत आहे आत्ताच्या आपल्या स्पीड प्रमाणे. म्हणजे जायला 9 महिने, तिकडे समजा आपण 2 ते 3 दिवस उतरलो, प्रयोग केले, 7 दिवस राहिलो आणि परत आलो तर पुढचे 9 महिने, म्हणजे 18 महिने, जवळजवळ 20 महिन्याचा आपला हा टोटल टाइम फ्रेम आहे. त्यामुळे कोणाला तरी आकाशामध्ये 20-21 महिने राहावं लागणार आहे. 2 वर्ष पकडूया आपण. आता ह्याची पूर्वतयारी करायची असेल तर स्पेस स्टेशनमध्ये जाऊन आपण ट्रेनिंग देऊ शकतो. असे प्रयोग केलेले आहेत. माणूस ज्यावेळेला स्पेस स्टेशनमध्ये जातो तेव्हा त्याचा परिणाम, त्याच्यावरती काय परिणाम वाईट चांगला होतो हे शोधून काढण्याचा प्रयोग करण्याचं एक ठिकाण म्हणून आपण स्पेस स्टेशनला बघू शकतो. डॉक्टर सुजाता देशपांडे हे ज्यावेळेला त्यांचं व्याख्यान घेतील ॲस्ट्रोबॉलॉजीचं व्याख्यान, त्याच्यामध्ये पूर्वी त्यांनी आमच्यासाठी स्पेस फिजिओलॉजीवरती एक व्याख्यान घेतलेलं आहे. माणूस अंतराळामध्ये राहिला तर त्याच्यावरती काय परिणाम होतो, घातक होतो, कसा होतो, काय होतो हे त्या व्याख्यानामध्ये समजून सांगतात. अर्थात त्यांना आपण एकच व्याख्यान दिलेलं आहे, त्यामुळे त्या व्याख्यान त्या किती किती गोष्टी घेतल्या आपण त्याचवेळेला बघू, आणि जर कमी पडलं तर आपण त्यांना वेगळ्या व्याख्यानाची रिक्वेस्ट त्यावेळेला करू. त्यामुळे स्पेस स्टेशन अतिशय चांगला प्रयोग आहे आणि इव्हेंच्युअली ते बघणं किती आपण त्याच्यातून उपयोग करून घेऊ शकू हे आपल्याला लवकरच कळेल. अनिरुद्धजी मला कल्पना आहे 2D मध्ये बघून 3D इमॅजिन करणं कठीण जातं. आय फुल्ली अग्री विथ यू. पण अर्थात तुम्ही हे परत परत बघा, लक्षात येईलच तुमच्या. आणि आकाशात ज्यावेळेला तुम्ही शुक्र गुरु आणि ग्रह हे बघायला लागाल त्यावेळेला तुम्हाला हे संकल्पना या सहज सुस्पष्टपणे कळायला लागतात. नाही, आपले सगळे प्रश्न घेऊन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण आता इथे थांबू शकतो. अभय धन्यवाद सुंदर लेक्चर आणि सगळ्या अॅनिमेशन बद्दल. खगोल मंडळाची जी टेक्निकल सपोर्टची टीम आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्या आपल्या श्रोत्यांचे आभार की तुम्ही प्रश्न विचारून आणि लेक्चरसाठी शेवटपर्यंत थांबून आमचा उत्साह वाढवला याबद्दल. तर आपण आता इथे थांबूयात आणि पुढच्या शनिवारी भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. आता मी रेकॉर्डिंग धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.